नमस्कार मंडळी, मी उल्का नगरकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2022 ची अध्यक्ष. तुमच्या सगळ्यांचं इतिहास मंचमध्ये स्वागत करते. मी स्वतः देखील आज खूप दिवसांनी इतिहास मंचचं सेशन ऐकायला आलेले आहे. मध्यंतरी मी इंडिया ट्रिपला गेल्यामुळे माझा जरा मध्ये ब्रेक झाला होता, पण आज अतिशय छान विषयावर व्याख्यान आहे आणि मी खूप उत्सुक आहे त्याच्याबद्दल माहिती ऐकायला. तर आपल्या इतिहास मंचचा जो इसी लिएजन आहे आणि सेक्रेटरी आहे चेतन रेगे, त्याला मी विनंती करते की त्यांनी सूत्र आपल्या हाती घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, इतिहास मंचावरती तुमच्या सर्वांचं स्वागत. आणि आजचा जो विषय आहे तो विषय अत्यंत आवडीचा आहे, प्रचंड गुंतागुंतीचा आहे आणि आपण त्याच्यावरती आपण थोडक्यात जाणून तर घेऊयात. परंतु इतिहास मंचाबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेल, परंतु जे नवीन असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शुक्रवारी आपण 8 वाजता झूमच्या माध्यमातून भेटतो आणि विविध विषयांवरती ऐतिहासिक त्याच्यावरती व्याख्यान आयोजित करतो आणि चर्चा आणि प्रश्नोत्तरे असतात त्याच्यातून आपण इतिहासाचा अभ्यासाचा प्रयत्न करतो. तर ह्या सर्व व्याख्यानाच्या आयोजनामध्ये मी स्वतः उल्का नगरकर, प्रसाद अथणीकर, माधव गोगावले, शलाका रेगे आणि अनुराधा केळकर यांची मला मदत होते. तर मंडळी, आजचा जो विषय आहे श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांची पालखेडची मोहीम, माझ्या मते एखादा तत्कालीन भारतातल्या राजकारणातला जो बुद्धिबळाचा पट आहे तो ह्या युद्धामध्ये आहे. आणि वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्याभिषेक, त्याच्यानंतर स्वराज्याची जी वृद्धी व्हायला लागली, त्यांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे त्यांचे जे पुत्र होते ते छत्रपती झाले, त्यांच्या मृत्यूनंतर मात्र रायगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि राजाराम महाराजांना जिंजीमधून बरेच वर्ष राज्य करावं लागलं आणि एका विस्तृत क्षेत्रावरती हे स्वराज्याचं आणि मराठ्यांचा जो स्वातंत्र्य संग्राम आहे, स्वराज्य राखण करण्यामध्ये सर्व ऊर्जा त्याच्यात होती आणि औरंगजेब तरी पण लढत होता आणि महाराष्ट्र तळ देऊन होता. तर हे राजकारण आणि युद्धक्षेत्र असं बरेच वर्ष चाललं. त्याच्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई साहेब त्यांनी ही झुंज दिली. त्याच्यानंतर मात्र औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर शंभूराजांचे जे थोरले पुत्र शाहूराजे आहेत त्यांची सुटका मोगलांनी केली. त्यांचा उद्देश मराठ्यांमध्ये दुही पोचावी असा होता, परंतु राजकारणामध्ये ह्या सातारा आणि करवीर असं मराठ्यांचं राज्य गादी विभागली गेली. आता शाहू छत्रपतींच्या ह्याच्यामध्ये त्यांचे जे पेशवे बाळाजी विश्वनाथ, त्यांचे सुपुत्र बाजीराव बल्लाळ पेशवे, तर हे वयाच्या विशीतच त्यांना पेशवेपद मिळालं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याचं स्वप्न आहे ते एका साम्राज्यामध्ये त्यांनी निर्माण करण्याचं जे कार्य केलेलं आहे त्याला इतिहासात फारच मानाचं स्थान आहे. आणि त्यांनी लढलेल्या अनेक युद्धामध्ये बाजीराव पेशवे अपराजित राहिलेले आहेत आणि ह्या सर्व युद्धांमध्ये महत्वाची किंवा अत्यंत जसं फील्ड मार्शल मॉन्टगोमरींच्या शब्दामध्ये मास्टर पीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी अशा तऱ्हेनं पालखेडच्या युद्धाचं नाव घेतलं जातं. तर आपण त्याची जी सर्व पार्श्वभूमी आहे आणि ते युद्ध कसं झालं, कुठल्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या मॅपवरती आपण कुठे कुठे घोडदळाचं त्यांचं जे फिरणं झालं, तर ह्या सगळ्यांची माहिती आपण आत्ताच्या व्याख्यानातून घेऊयात. तर आज आपल्याला मंडळी वक्ते म्हणून जे लाभलेले आहेत मी त्यांची ओळख करून देतो. श्री कौस्तुभ सतीश कस्तुरे. कौस्तुभ, तुमचं स्वागत. कौस्तुभ हे MBA इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी MMS डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत, परंतु इतिहासाच्या क्षेत्रामध्ये
त्यांचे गुरु म्हणून आहेत ते कैलासवासी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि कैलासवासी निनादराव बेडेकर. आणि त्यांच्या बरोबरीनं कौस्तुभ यांनी प्रचंड संशोधन केलेलं आहे. तर कौस्तुभ यांची अनेक पुस्तकं आत्ता सध्या प्रकाशित झालेली आहेत. पेशवाई नावाचं संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान हे पेशवे कालाच्या वरती त्यांचं एक संशोधनात्मक ललितेतर पुस्तक आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा भाग एक आणि भाग दोन या दोन्ही पुस्तकांमध्ये निबंधावली आहेत त्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी सहलेखकाचं काम केलेलं आहे. पुरंदरे 18व्या शतकातील एक कर्तबगार घराणे याच्यावरती त्यांनी एक संशोधनात्मक पुस्तक लिहिलेलं आहे. सकळ राजकार्य धुरंधर सदाशिवराव भाऊ भाऊसाहेब पेशव्यांच्या बद्दल त्यांनी हे चरित्रात्मक त्यांनी संशोधन ग्रंथ लिहिलेला आहे. समर्थ रामदास स्वामी समर्थ असं पुस्तक आहे त्यांचं. समकालीन कागदपत्रांतून घडणार रामदास स्वामी दर्शन अशा या पुस्तकाचं स्वरूप आहे. प्रतिशोध पानिपताचा आणि धुरंधर पेशवा नानासाहेब ह्या दोन त्यांच्या ऐतिहासिक विषयांवरच्या कादंबऱ्या आहेत. शहामत पनाह बाजीराव हे त्यांचं संशोधनात्मक पुस्तक आहे बाजीराव पेशव्यांचं चरित्र. आणि अंताजी माणकेश्वर गंधे म्हणून जे पेशवे कालातले एक नावाजलेले सरदार होते तर त्यांच्यावरती त्यांनी संशोधनात्मक चरित्र त्यांचं लिहिलेलं आहे. त्यांचा स्वतःचा कौस्तुभ कस्तुरे .in अशी इतिहासाची सुवर्ण पाने नावाचा एक ब्लॉग आहे. त्यांना श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा डॉक्टर सदाशिव शिवदे स्मृती पुरस्कार, ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे सन्मानचिन्ह, वक्तृत्वोत्तेजक सभा पुणे सह्याद्री प्रतिष्ठानचा विशेष सन्मान पुरस्कार, राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी आणि इतर सन्मानचिन्ह मिळाले. याच्या व्यतिरिक्त त्यांचं जे संशोधन आहे त्याच्यामध्ये समर्थांना जी शिवाजी महाराजांनी सनद दिलेली होती चाफळची सनद जी म्हणतो आपण ती 2017 लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत मिळाली. तर त्याचा फोटो झिंकोग्राफ हा भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी प्रसिद्ध केला. संबंधित त्याच्या विषयी एक शोध निबंध लिहिला आणि मंडळाच्या 2018 त्रैमासिकात तो प्रकाशित झाला. निरनिराळ्या संस्थांमध्ये मोडी लिपी आणि मराठ्यांच्या इतिहासावर व्याख्याने त्यांची झालेली आहेत. मोडी लिपी जाणकार म्हणून ते आता लोकप्रिय पण आहेत. मोडीवरती त्यांनी बरंच काम केलंय. मोडी कस्तुरे नावाचा मोडी फॉन्ट विकसित केलाय हा त्यांच्या ब्लॉगवर मोफत मिळतो. त्याच्यानंतर इतिहासाच्या पाऊलखुणा हा जो फेसबुकवरचा अत्यंत लोकप्रिय ग्रुप आहे त्याचे ते संस्थापक सभासद आहेत. आणि त्या उपक्रमाद्वारे त्यांचे बरेच इतरही लिखाण आणि व्याख्यान वगैरे हे सगळे होत आलेले आहेत. तर जसं इतिहासामध्ये पूर्वीच्या काळी शिवाजी महाराज किंवा इतर सर्व जी विभूती मंडळी आहेत त्यांच्या मुद्रा असायच्या तसं कौस्तुभ यांची पण मुद्रा आहे. मी ती वाचून दाखवतो. श्री शिवनरपते हे चरणारविंदयो सर्वदा सेवा तत्पर कस्तुरे कुलोत्पन्न कौस्तुभा न्यायनीतीश्च सदैव आचरित. श्री शिवचर नरपतींच्या चरणी सेवेसी सर्वदा तत्पर असलेल्या कस्तुरे कुलोत्पन्न कौस्तुभ यांच्याकडून न्याय आणि नीती यांचं सदैव आचरण केलं जाईल. तर मंडळी व्याख्यानाच्या सुरुवातीला मी कौस्तुभ यांचे आभार मानतो आम्हाला वेळ दिला म्हणून. आणि मी कौस्तुभ यांना विनंती करतो की त्यांनी आजचं सुंदर हे पालखेडचं युद्ध आम्हाला समजावून सांगा. धन्यवाद. नमस्कार. माझा आवाज येतोय बेसिकली सो पालखेड आजचा दिवस योगायोग आपला साधारणतः 25 फेब्रुवारी 1728 हा तो विशेष दिवस आणि आज शिकागोच्या स्थानिक वेळेनुसार बरोबर 25 फेब्रुवारीच ती तारीख जुळून आली आणि हा काय विलक्षण योगायोग अजूनही तो जुळवून आणला गेलाय. आपण जुळवून आणलाय का काहीच आपण सांगू शकत नाही पण तो जुळला आहे अर्थात. आणि आज तोच विषय आहे
साधारणतः आजपासून 250-300 वर्ष आपण एक काळ मागे जातो आणि त्यावेळेची साधनं, त्यावेळेचे जे कोणी शत्रू असतील, आपले आपली लोक असतील, यांच्यातलं ज्यावेळेला आपण जे काही स्कर्मिशेस होते किंवा जे काही ओव्हरऑल राजकारण होती ती ज्यावेळेला बघतो त्यावेळेला पटकन आपल्या नजरेसमोर ते येत नाही, पण ती राजकारण इतकी तुफान होती आणि इतकी जबरदस्त होती. म्हणजे एक मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक थोडीशी गंमत सांगतो. मी स्वतः बघितलेलं नव्हतं, पण निनादरावांकडनं बरेच वेळा ऐकण्यात, त्यांच्या व्याख्यानांमधनं ते संदर्भ वगैरे यायचे आणि ते कायमस्वरूपी होतं का हेही मला माहित नाही, किंवा अजून ते आहे का हेही मला माहित नाही. पण वेस्ट पॉइंट मिलिटरी अकॅडमी जी आहे, US आर्मी आणि ओव्हरऑल जे ट्रेन करण्याकरता असते कमांडोज, तो वेस्ट पॉइंटमध्ये जे काही युद्धाची जी स्केल मॉडेल्स बनवलेली असतात, सँड मॉडेल्स असतात, ती वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या जे काही वॉर टेक्निक्स असतात ती त्यांच्या कमांडोजना ट्रेन करण्याकरता वापरले जातात. सो निनादरावांकडनं हे ऐकण्यात आलं होतं की दोन आपली मराठ्यांची किंवा महाराष्ट्रातली दोन युद्ध वेस्ट पॉइंट मिलिटरी अकॅडमीमध्ये त्याची सँड मॉडेल्स केली होती. त्यातलं एक होतं प्रतापगडचं आणि एक होतं ज्याच्याबद्दल आज आपण बोलणार, ते पालखेडचं युद्ध. सो साधारणतः 18वं शतक आणि 18व्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या काही तुफान मोठ्या लढाया झाल्या किंवा जे काही प्रचंड मोठी राजकारण झाली मराठ्यांच्या बाजूने, त्या पालखेड इज वन ऑफ देम. आणि पालखेडचा प्रभाव तत्कालीन भारतावरती किंवा तत्कालीन ओव्हरऑल जे काही हिंदुस्थान आपण म्हणूया, दख्खन आणि हिंदुस्थान असे दोन त्यावेळेचे हे होते, भाग पडायचे, म्हणजे नर्मदेच्या वर सजाला हिंदुस्थान म्हणायचं आणि नर्मदेच्या खाली असेल सगळं दख्खन, या दोन्ही प्रदेशांवरती जो काही परिणाम झाला, एक नवीन सत्ता मराठ्यांची उदयाला जी शिवाजीच्या काळात आली होती, त्याच्यानंतर औरंगजेबाच्या काळात लोकांना असं वाटलं की मराठी आता गेले आणि मराठी आता पुन्हा काही वर येत नाही, आणि शाहू महाराजांनी सिंहासन घेतल्यानंतर पुढच्या जवळपास, आता ही गोष्ट शाहू महाराजांचं सिंहासन आहे 1707 सालचं, आणि 1728 या 20 वर्षात मराठे इतक्या तुफान संख्येने, जसं एखादा स्फोट होतो तशा पद्धतीने ते फुटले किंवा तशा पद्धतीने ते चारी बाजूने उधळले गेले आणि संबंध हिंदुस्थानभर त्यांचा संचार व्हायला लागला. तर या सगळ्याची जी सुरुवात आहे ना, ही या पालखेडच्या युद्धापासून होते. आय थिंक मी थेट पालखेडकडे जाण्याच्या ऐवजी थोडासा बाजीरावांचा ओव्हरव्ह्यू देतो आधी आणि काही इमेजेस वगैरे दाखवतो. डायरेक्ट आपण विषयाकडे न जाता थोडा एक त्याचा अंदाज येईल, त्याची पार्श्वभूमी किंवा तो माणूस कोण होता, कसा दिसायचा वगैरे, याबद्दल थोडीशी आपल्याला माहिती. सो बाजीराव पेशवे आणि पालखेड हा विषय अर्थात बाजीरावांचा असतो, आणि बाजीराव कोण हे नव्याने सांगण्याची मी गरज नाही. अर्थात बाजीराव मस्तानी सिनेमा असेल, इनामदारांची राऊ असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ज्यातून आपल्याला बाजीराव ऑलरेडी माहीत झालेत आणि नको तेवढे माहिती झालेत, नको तेवढे असेल, बाजीराव जेवढे माहिती होतील तेवढे चांगलेच आहेत. पण ज्या काही गोष्टी माहिती असायला हव्यात किंवा ज्या काही गोष्टी तितक्या प्रकर्षाने समोर यायला हव्यात तितक्या त्या पटकन अजूनही आलेल्या नाहीयेत, आणि नको तो भाग ज्याला इतिहासाच्या दृष्टीने तेवढं महत्व त्यावेळेलाही नव्हतं आणि आजही कदाचित तेवढं नाहीये, पण तो भाग पुढे आला. तो एक ओव्हरव्ह्यू देतो की बाजीराव हा माणूस नेमका काय आहे, त्याची मेंटॅलिटी कशी आहे, किंवा त्याने त्या माणसाने, मी अगेन मी या संपूर्ण सेशनची सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करतो की माझ्या तोंडून अनेकदा बाजीरावाचा, बाजीरावाने वगैरे असे उल्लेख होतील, तो ते एकेरी उल्लेख असतील, पण तिथे अनादर करण्याचा कुठेही मनात काही असं हे नाही आहे. कारण शक्यतो आपण ज्यांना, ज्या लोकांना जितके जास्त कनेक्टेड असतो त्यांना पटकन एकेरीच नावाने हाक मारतो, आणि बाजीरावाने म्हटल्यावरती थोडं दचकून जाऊ नका एवढीच विनंती आहे. तर बाजीराव बल्लाळ असं मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला बल्लाळ हे त्यांचं आडनाव नाहीये, त्यांचं भट हे आडनाव आहे. बल्लाळ हे त्यांच्या वडिलांचं, म्हणजे बाळाजींचं नाव, जन्मनाव बल्लाळ, आणि त्या कागदोपत्री बल्लाळ घरात म्हणताना बाळाजी अशा पद्धतीने त्यांचं ते नाव आहे सगळं. तो स्वराज्याचं, म्हणजे शाहू महाराजांच्या पिढीतले, शाहू महाराजांच्या कारकिर्दीतले भट घराण्यातील जे पेशवे पुढे झाले, ते कायम पेशवे गादीवरती आले, त्या 8 पेशव्यांपैकी हे दुसरे पेशवे. बाजीरावांचा जन्म 18 ऑगस्ट आहे 1700 सालचा आणि त्यांचा मृत्यू 28 एप्रिल 1740 आहे. स्वतः बाजीरावांनी, म्हणजे आपल्याकडे अनेक वदंत अशा असतात की बाजीरावांनी 40 लढाया लढल्या, 60 लढल्या किंवा जे काही जो काही आकडा असेल, 42 हा एक आकडा सांगितला जातो, पण या 42 लढाया या ओव्हरऑल आहेत, या स्वतः बाजीरावांनी हातात तलवार घेऊन लढलेल्या नाही आहेत. त्यातली जी काही मी लिस्ट काढली, म्हणजे शामतपणाच्या वेळेला मला ती सगळी लिस्ट एक एक काढायला लागली की स्वतः हातात तलवार घेऊन बाजीराव रणांगणात उतरलाय
आणि शत्रूशी लढतोय, मग तो घोड्यावरनं असेल किंवा कसाही असेल, अशा पद्धतीने बाजीरावाने केलेल्या लढायांची 23 लढायांची लिस्ट मला काढता आली. आणि या 23च्या 23 लढायांमध्ये आपल्याकडे उल्लेख आहे की स्वतः बाजीराव हातात तलवार घेऊन तो लीड करतोय आणि बाजीरावाने त्या त्या सगळ्या लढाया जिंकलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त इतर ज्या काही लढाया असतात, म्हणजे बाजीरावांचे बंधू होते चिमाजी अप्पा किंवा त्यांचे सरदार होते, म्हणजे शिंदे होळकर झाले, पवार झाले, पिलाजी जाधवराव झाले, या सगळ्या सरदारांनी केलेल्या लढाया या आपण वेगळ्या ठरतो. आणि या सगळ्या लढायांचा ज्यावेळेला मी आकडा करतो त्यावेळेला तो साधारण 40 ते 42 पर्यंत जातो. अगेन या सगळ्या लढाया मी म्हणणार नाही, या मोहिमा म्हणेन मी, कारण थोडस जरा ब्रेकडाऊन करून सांगतो की एक जे काही मोठं कॅम्पेन असतं ज्याला आपण मोहीम म्हणतो, त्या एका कॅम्पेनच्या अंडर तुमच्या एन नंबर ऑफ बॅटल्स येऊ शकतात. तिथे तुम्ही मोजू शकत नाही की एकच लढाई, दोनच लढाई किंवा एका कॅम्पेनमध्ये एकच बॅटल झाली असं आपण नाही म्हणू शकत. तो ही 42 जी काही आहेत ते कॅम्पेन्स आहेत किंवा 40-42 जी काही आहेत आणि त्याच्यात वेगवेगळ्या लढाया झाल्या. त्याच्यात काही ठिकाणी बाजीराव स्वतः हजर होते, काही ठिकाणी ते पुढे गेले होते आणि त्यांच्या मागची जी लोक असतात त्या लोकांनी त्या लढाया मारलेल्या होत्या. अशा पद्धतीने अनेक गोष्टी झाल्या. पण जर मी ओव्हरव्ह्यू घेतला तर साधारणतः 23 लढायांचा आपल्याला त्याची लिस्ट मिळते, राईट फ्रॉम त्यांची पहिली जी माळव्यापासून ज्या गोष्टी होत्या त्या आणि शेवटची त्यांची लढाई झाली ती त्या निजामाची, म्हणजे हा जो पालखेडमधला जो निजाम आहे आपला त्याला बाजीरावांनी हरवलं, त्याच्याच मुलाशी त्याच पालखेडच्याच युद्धक्षेत्राच्या आसपास गोदावरी नदीच्या काठी एक लढाई झाली होती, ती बाजीरावांच्या आयुष्यातली शेवटची लढाई. तो या 23 लढाया त्यांच्या ओव्हरऑल झाल्या. तर या गाजलेल्या ज्या काही त्यांच्या मोहिमा आहेत त्याची लिस्ट आपल्याला स्क्रीनवर दिसेल. मी सगळ्या मोहिमांमध्ये आपण आता जायला नको, पण या ज्या काही मोजक्या त्यांच्या गाजलेल्या आहेत, साखरखेडला किंवा फतेखेडाची 1724 सालची जी मोहीम झाली त्याच्यात या पालखेडमध्ये बाजीरावांनी ज्या निजामाला हरवलं त्या निजामाच्या बाजूने बाजीरावांनी मुबारिस खान नावाचा एक मुघल सरदार होता, त्या मुबारिस खानाचा आणि निजामाचं युद्ध झालं आणि बाजीरावांनी 24 साली म्हणजे पालखेडच्या जेमतेम 3 वर्ष आधी निजामाची मदत केली होती निजामाच्या शत्रूंशी लढण्याकरता. तो हा साखरखेडल्याचा किंवा फतेखेडाचा एक मोठा संग्राम आहे आणि या संग्रामाचा परिणाम एवढा झाला की बाजीरावांचं शौर्य आणि बाजीरावांनी ज्या पद्धतीने वॉर टॅक्टिक्स असतील किंवा ज्या काही लाईटिंग फास्ट मुवमेंट्स असतात या सगळ्यामुळे निजाम हा दिपून गेला आणि त्याने बाजीरावांचं कर्तृत्व किंवा बाजीरावांचं फक्त बाजीरावच नाही त्याच्यात पिलाजी जाधवराव होते त्याच्यात सुलतानजी निंबाळकर होते. सो या लोकांच्या बद्दल कौतुकाचे शब्द शाहू महाराजांना आणि उत्तरेत बादशाह किंवा सवाई जयसिंग वगैरे ही जी लोक होती या सगळ्यांना लिहिले. तर या पत्रांमध्ये बाजीरावांचं वर्णन करताना निजाम, जिथे 1724 च्या लढाईचं सांगतोय मी पालखेच्या 3 वर्ष आधीच, निजाम बाजीरावांना शहामतपणा म्हणतो की बाजीराव कोण आहे तो शहामतपणा आहे. त्याचा अर्थ काय? शहामत म्हणजे शौर्य आणि पणा म्हणजे एखाद्याला आश्रय देणं अशा दृष्टीने आपण म्हणतो. तर शहामतपणा म्हणजे शौर्य ज्याच्या अंगीत पुरेपूर वसलंय किंवा ज्याच्या ठासून भरलंय असा हा माणूस आहे. तर याच म्हणजे साखरखेडल्याच्या लढाईनंतर निजामाला हळूहळू संबंध यायला सुरुवात झाली की मराठे आणि निजाम हे एकमेकांचे लागून लागून असल्यामुळे, म्हणजे हैदराबाद तत्कालीन तेव्हा निजाम हैदराबादलाही नव्हता तो औरंगाबादला होता, औरंगाबाद आणि सातारा ह्या दोन ज्या काही टेरिटरीज आहेत त्यांच्या मधली जी काही कॉमन बॉर्डर होती की अहमदनगर आणि तुमचं आताचा सोलापूर जिल्ह्यातला बीड धारूर वगैरे हा सगळा भाग आहे, हा सगळा ह्याच्या पूर्वेकडचा भाग होता हा निजामीमध्ये होता आणि ह्याच्या पश्चिमेकडचा सगळा भाग हा शाहू महाराजांच्या राज्यात होता. तर हे 1724 नंतर हे हळूहळू सुरुवात झाली की निजामाला एक गोष्ट कळून चुकली की आता साऊथमध्ये दख्खनेमध्ये आपल्याला तोंड देण्याकरता कोण मोठा शत्रू असेल तर ते मराठे आहेत आणि शाहू महाराजांची ही जी काही प्रचंड मोठी सेनापती लोक आहेत, पिलाजी जाधवराव असतील, नाथाजी धुमाळ असतील, बाळाजी विश्वनाथ पेशवे ऑलरेडी होते ते गेले होते 4 वर्षापूर्वी 1724 च्या आधी, तर आता उरलेला कोण? तर साखरखेडल्याच्या युद्धात ज्याचा सगळ्यात मोठा आपण पराक्रम बघितलाय तो बाजीराव आणि पुणे हा जाऊन आपला डोईजड होईल अशा पद्धतीने हे निजामाच्या डोक्यात विचारचक्र आधी सुरू आहे. सायमल्टेनियसली बाजीरावांच्या नजरेने आपण जर बघितलं तर बाजीरावांनाही हे कळतं की निजामाच्या वतीने आपण मुबारिस खानाला हरवतोय, पण आता दख्खनेत निजाम हा एकमेव शत्रू जो बादशाहलाही जुमानत नाहीये, तर तो आपल्यालाही अर्थात तो आपला शत्रूच आहे, तो मराठ्यांचा शत्रूच आहे. तो हा जो निजामुल मुल्क आहे त्याचं मूळ नाव मीर कमरुद्दीन, त्याचे वडील गाझीउद्दीन पहिला, त्याचा आजोबा गाझीउद्दीन दुसरा, हे सॉरी आजोबा गाझीउद्दीन पहिला, वडील हे गाझीउद्दीन दुसरा, अशा पद्धतीने ती सगळी औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेली ही सगळी लोक, हैदराबादचा सुभा त्यांच्याकडे त्याच्या वडिलांकडे वगैरे आधीपासून होता. तो हा माणूस स्वतः तरुण असल्यापासून खुद्द औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला, औरंगजेबाचे डावपेट त्याने बघितले होते, लष्करी दृष्ट्या औरंगजेब कशा हालचाली करतो,
मानसिक दृष्ट्या तो शत्रूचं खच्चीकरण कसं करतो, दोघांमध्ये कशा कलागती लावून देतो, म्हणजे जी आग लावून देतो, तर त्याचं उदाहरण मी सांगतो. पालखेच्या ह्याच्यात औरंगजेबाची एक सगळ्यात मोठी जी काही चाल होती तीच निजामाने बरोबर कशी खेळण्याची सुरुवात केली होती खेळायला, आणि बाजीराव आणि त्याच्या शाहू महाराजांचा गैरसमज झाला आहे तर ते पुढे येईलच आपलं. पण ओव्हरऑल या 1740 ते 1727 मध्ये बाजीराव आणि निजाम ह्यांच्यात जो काही कलगीतुरा आपण आपल्याकडे एक शब्द आहे तो रंगतो की तुम्ही थेट एकमेकांच्या तोंडावरती बोलत नाही पण मागून तुम्ही एकमेकांच्या विरोधात राजकारण करत असता, तर अशा पद्धतीने हा सगळा प्रसंग सुरू होता. 1725 ते 1727 अशा बाजीरावांच्या कर्नाटकात दोन मोहिमा झाल्या, एक श्रीरंगपट्टणमची होती आणि दुसरी चित्रदुर्गची होती. तर या दोन स्वाऱ्या बाजीरावांच्या आयुष्यातल्या होत्या, त्यातनं फारसं काही आउटपुट नव्हतं. किंवा आपल्याकडे बाजीरावांचे काही पत्र आहेत की त्या दोन्ही स्वाऱ्यांमधले विशेषतः श्रीरंगपट्टणमच्या स्वारीमध्ये बाजीरावांच्या फौजेचे बरेचसे हाल झाले, आणि कदाचित ते एक कारण आहे की बाजीरावांचं नंतरचं जे राजकारण आहे म्हणजे 1725-27 नंतरचं हे टोटली उत्तराभिमुख, ज्याला आपण म्हणतो की नॉर्थ इंडिया जो काही आहे तोच आपण कॅप्चर करायचा, साऊथचं जे काही आहे ते नंतर बघायचं. आणि सिनेमात ते आपण बघितलेलं असेलच की त्या ज्या पद्धतीने तो प्रसंग रंगवला की त्या ते मोरपीस कापलं जातं आणि बाजीराव सांगतो की उत्तरेतलं म्हणजे जो मूळ वृक्ष आहे दिल्लीची बादशाही त्या वृक्षाच्या मुळावरच तुम्ही घाव घाला तर निजामासारख्या बाकीच्या ज्या काही फांद्या आहेत त्या आपोआप गळून पडतील, अशा पद्धतीचं ते बाजीरावांचं राजकारण होतं. सो ही कर्नाटकची एक या दोन कॅम्पेन्स आपण सोडून घेऊ. त्यानंतर पालखेडकडे आपण विस्तृत हा सगळा आपण प्रवास बघणारच आहोत. पालखेच्या नंतर बुंदेलखंडाची एक सगळ्यात मोठी मोहीम झाली 1729 सालची, आणि महाराणा छत्रसाल म्हणून जे जयपूरचे म्हणजे महोबा हा त्यांचा मुख्य ठिकाण होतं, ते आज सागर किंवा झाशी हा जो सगळा भाग आहे तो बुंदेलखंड पूर्वीचा की आत्ताचा माळवा त्याच्या पूर्वेचा भाग, आत्ताच्या बिहार बंगालच्या पश्चिमेकडचा भाग, आत्ताचा जो तुमचा लखनौ किंवा काशी अयोध्या आहे त्याच्या दक्षिणेकडचा भाग, आणि नागपूर गोंडवन किंवा छत्तीसगडच्या उत्तरेकडचा भाग, हा जो मधला पोर्शन आहे हा सगळा तुमच्या बुंदेलखंडाचा येतो. तर या बुंदेलखंडाचा जो काही सगळा भाग आहे तो बुंदेलांकडे होता, आणि महाराणा छत्रसाल हे शिवाजीवांच्या काळापासून त्यांचं आपण ऐकलेलं होतं की शिवाजीवांनी त्यांना तलवार दिली, ते तिथे जाऊन त्यांनी नवीन स्वतंत्र राज्य निर्माण केलं. तर या छत्रसालांनी पुढे शाहू महाराजांकडे मदतीची याचना केली की तो मुघल जो सरदार आहे तो महम्मद खान बंगश तो आमच्यावरती चालून येतोय आणि त्याला आम्हाला तोंड देता येत नाहीये, तर तुमच्याकडनं आम्हाला काही मदत व्हावी. तुमच्या छत्रपती कुर्ल्या छत्रपती स्वामींनी आम्हाला ते मदतीचं आश्वासन दिलं होतं किंवा आपलं कायम संबंध चांगले राहिले. तर अशा पद्धतीने मग शाहू महाराजांची आज्ञा झाली, बाजीराव पेशवे इथून गेले, बाजीरावांनी त्या महम्मद खान बंगशाचा पराभव केला. अशी एक वदंत आहे की याच स्वारीत किंवा ह्याच्या पुढच्या स्वारीत मस्तानीशी बाजीरावांचा संबंध झाला आणि मस्तानी तिथून इथे आले. अर्थात त्या गोष्टीला ऐतिहासिक पुरावे फारसे आपल्याकडे काहीच नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकणार नाही. फार बुंदेलखंडाच्या स्वारीनंतर म्हणजे ही बुंदेलखंडाची स्वारी अतिशय महत्वाची अशा करता येते की साधारणतः माळव्याचं जे काही अधिष्ठान होतं सायमल्टेनियसली 1728-29 मध्ये पालखेच्या नंतर बाजीराव आणि चिमाजप्पा हे दोन भाऊ, बाजीराव पूर्वेच्या बाजूने बुंदेलखंडात घुसले आणि त्याच्याच बाजूचा जो माळव्याचा प्रदेश आहे तिकडे अमझेराची मोठी लढाई झाली आणि वयाच्या 23व्या वर्षी चिमाजप्पांनी ही लढाई जिंकली. बादशहाचे जे दोन प्रचंड तत्कालीन मोठे राजपूत सरदार होते, एकाचं नाव होतं दया बहादर आणि एकाचं नाव होतं गिरधर बहादर, चुरत भाऊ होते हे, तर या दोघांचाही नोव्हेंबर 1728 मध्ये चिमाजप्पांनी धुवा उडवला आणि सबंध हिंदुस्थान एकाच वेळेला हादरलं की जी राजपूत सेना किंवा जी लोक ज्यांना आपण माळव्याचा सुभा दिलेला आहे आणि सबंध माळवा त्यांच्या नावाने कापतो, बाजीराव पेशवा ऑलरेडी निजामाला मात देतो, बाजीराव पेशवा ऑलरेडी बुंदेलखंडमध्ये येतो आणि आपल्या महम्मद खान बंगश नावाच्या ज्या जो जुने जे बादशाही सरदार होते त्यांच्यापैकी बंगशला मारतो आणि सायमल्टेनियसली बाजीरावाचा धाकटा भाऊ जो त्याच्यावर 5-1 वर्षांनी लहान आहे तो भाऊ, आणि या सगळ्यात मोठी गंमत म्हणजे चिमाजप्पांनी ज्या वेळेला या दोघांना हरवलं त्यावेळेला चिमाजप्पांची 20-22 वर्षाची बायको त्यांच्या बरोबर आहे त्या स्वारीमध्ये. तो एवढं सगळं जाऊन हे सांगण्याचा उद्देश आहे की पुढे पालखेड पानिपतच्या वेळेला आपल्याकडे जो प्रवाद आहे बायकांना घेऊन या हरलं युद्ध तो तसं काही विशेष आपल्याला दिसून येत नाही. चिमाजप्पांनी हे युद्ध 23व्या वर्षी जिंकलं, प्रचंड मोठी फौज तिकडे बुडवली गेली आणि एकाच वेळेला 1728-29 मध्ये माळवा आणि बुंदेलखंड हा जो पट्टा आहे हा पूर्ण मराठी राज्याला म्हणून दोघांनी दाखल केला. तो ही एक मोठी महत्वाची मोहीम होती, विशेषतः बुंदेलखंड ही बाजीरावांची वैयक्तिक मोहीम होती आणि चिमाजप्पांची माळव्याची मोहीम होती. त्याच्यानंतर कोकणचा ओव्हरऑल 1723 सालचं हे सगळं प्रकरण आहे, 33 सालचं हे सगळं प्रकरण आहे. जंजिराची मोहीम इनिशिएट केली होती शाहू महाराजांनी आणि बाजीरावांनी कोकणात उतरून धडाधड ते सिद्धीचे किल्ले घ्यायला ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती.
त्याच्यात खुद्द रायगड आपल्याकडे आला, खुद्द जंजिराला मोर्चे लागले, अंजनवेल आणि उंदेरीला मोर्चे लागले, तळा घोसाळा बिरवाडी वगैरे हे जे कोकणातले किल्ले आहेत म्हणजे रायगडच्या महाडच्या आसपासचे हे सगळे किल्ले, तर हे सगळा हा सिद्धीचा प्रदेश होता. इवन खुद्द दंडा राजपुरी ज्याच्या किनाऱ्यावरनं तुम्हाला तो जंजिरा दिसतो समोर, त्या दंडा राजपुरीवरती बाजीरावांची खुद्द स्वतःची छावणी पडली आणि बाजीरावांनी त्या जंजिराला तळ मोर्चे दिले होते. अशा पद्धतीने ही सगळी जंजिराची एक मोठी मोहीम आहे. बाजीरावांना तह केला शेवटी आणि ती मोहीम पुढे 3 वर्ष चालली. त्या मोहिमेचा शेवट बाजीरावांच्या भावाने खुद्द तो जंजिराचा जो सिद्धी होता, सिद्धी सात नावाचा होता, त्या सिद्धी साताला मारून ती मोहीम संपली. तो ही एक मोठी मोहीम आहे. खुद्द बाजीरावांचा त्याच्या 6 महिन्याचा सहभाग आहे. त्याच्यानंतर राजपुतांची एक मोठी मोहीम झाली, जे युद्ध नव्हतं पण ती एक पॉलिटिकली लोकांना आपल्या बाजूने खेचण्याची एक मोठी मोहीम होती. आणि राजपूत जे राजे काय मराठ्यांना पाण्यात बघायचे, त्या राजपूत राजांना हिंदू एक जो तुम्ही कम्युनिटी क्रिएट करता आणि मुघल बादशाह हे शेवटी पती आहेत ते इथलेच आहेत, पण जर ते तुमच्यावरती अत्याचार करणार असतील तर तुम्ही ऐकून का घ्यावं, अशा पद्धतीने मुघलांच्या विरुद्ध राजपूतांची एक युनिटी करण्याकरता आणि त्यांना आपल्याला येऊन जोडण्याकरता अशा पद्धतीने बाजीरावांनी एक राजकारण केलं. त्याच्यातही एक दोन मोठ्या गमती जमती झाल्या होत्या, पण ते आपण नंतर पालखेड संपल्यानंतर त्या घेऊया कारण त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर म्हणजे 1735 नंतर ही पुढची अटेर आणि दिल्लीची मोहीम झाली 1736-37 मध्ये. दिल्लीची मोहीम ही प्लॅन्ड नव्हती. अटेर नावाचं यमुनेच्या काठावरती उत्तर प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे. ती अटेरचं एक गढी जिंकण्याकरता बाजीराव गेले होते आणि बाजीरावांनी ती गढी जिंकली. ते सगळं झालं त्याच्यानंतर बाजीरावांचे दोन सरदार, एकाचं नाव होतं विठोजी भुळे आणि एकाचं नाव होतं मल्हारराव होळकर, तर हे दोन सरदार यमुना क्रॉस करून गंगा आणि यमुनेच्या मधला जो प्रदेश आहे त्याला दुआब म्हणतात, त्याला अंतर्वेद म्हणतात, तर या अंतर्वेदीत उतरले आणि बादशाहचा सादत खान नावाचा एक सरदार त्यांच्यावरती मल्हारराव होळकरांचा पराभव झाला. स्वतः बाजीराव यमुनेच्या साऊथ बँकला त्या अटेरच्या गडीमध्ये थांबले होते. या सगळ्या प्रकरणात त्या सादत खानाने बादशाहला काही एक वेगळंच लिहून कळवलं की मी बाजीरावाचा प्रचंड पराभव केला आणि बाजीराव नर्मदा क्रॉस करून दक्षिणेकडे गेला आहे, तो आता कधीच उत्तरेत येणार नाही आणि बादशहाकडे तोंड वाकणं नजरवाकडी करून बघणार नाही, अशा पद्धतीने ते कळवलं आणि बाजीरावांचं डोकं इथं फिरलं. मी डायरेक्टली सांगतो पण बाजीरावांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते अतिशय वेगळं आहे. ते थोडं आपल्याकडे काही बकरी आहेत तर त्याच्यात एका बकरीत आपल्याकडे उल्लेख आहे की बाजीराव साहेब बहुत उद्दाम प्रकृती होते. राज्यकारभार चालवाव्या सबुरी असावी तो भावने असा तो त्याच्यात एक वाक्य आहे. तो सादत खानाने बादशाहला लिहून कळवलं की मी बाजीरावाला हरवलं आणि बाजीराव कायम दक्षिणेकडे निघून गेला, तो पुन्हा उत्तरेत येणार नाही हे ऐकल्यावर ते बाजीरावांचा इगो जो असतो तो थोडासा हर्ट झाला. आणि बाजीरावांनी ते ठरवलं की आता बघूया, या लोकांना बघून घेऊया, मला दक्षिणेकडे पाठवलं किंवा अशा पद्धतीने जे काही केलं असं म्हणताय तर आता मजाच करू जे काही करायचं. आणि बाजीरावांचं एक पत्र चिमाजीपन्न लिहिलेलं उपलब्ध आहे, त्याच्यात बाजीरावांचं वाक्य आहे की दिल्लीस जाऊन पूर जाळावं किंवा अशा पद्धतीने ती सगळी राजकारण करावी, पण बादशहाला मराठे अजूनही आहेत म्हणजे आम्ही अजूनही उत्तरेतच आहोत याची जाण करून द्यावी अशा हेतूने बाजीरावांनी दिल्लीकडे कूच केलं. यमुनेच्या दक्षिण तीरावरनं जो जाटांचा मुलुख आहे तिथनं म्हणजे कुंभेरी वगैरे हा सगळा मुलुख आहे, इथून ते थेट कालकादेवीच्या यात्रेत शिरले. तिकडे ते झांबडा झांबड वगैरे तो सगळा प्रकार झाला. खुद्द दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या बाहेर म्हणजे आत्ताचा जो तालकटोरा मालचा वगैरे सगळा एरिया आहे ओल्ड दिल्लीच्या बाहेरचा, तिथे येऊन बाजीराव थांबले. तिथनं खुद्द दिल्लीवरती आक्रमण झाली. दिल्लीतनं ज्यावेळेला फौजा बाहेर आल्या त्यावेळेला बाजीरावांनी त्यांना हुलकावून देऊन थोडं आत्ताचं जे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्या सगळ्या भागात येऊन तिथे परत त्या बादशाही फौजांना हरवलं. तिथून बाजीराव परत भोपाळच्या बाजूला आले. अशा पद्धतीने हे सगळं झालं आणि ही मोहीम आहे इतकी मजेशीर आहे की त्याच्यावरती आपण वेगळे सेशन घेऊया. त्याच्यातल्या त्यातले प्रसंगही गमतीशीर आहेत. त्यातनं एकंदरीत बाजीरावांनी त्या मुघली फौजाचा माज कसा उतरवला ते सगळं एक बघण्यासारखं आहे. ही मोहीम झाल्यानंतर बाजीराव दख्खनला पुन्हा निजाम उत्तरेत जात होता बादशहाच्या मदती करता आणि निजामवरनं दख्खनला बाजीराव परत निजामाला अडवायला गेले आणि ही 1738 सेकंडला आपल्याला दिसत आहे. ती भोपाळची एक मोठी मोहीम झाली. पालखेड नंतर थेट निजामाशी समोरासमोर युद्ध करण्याचा प्रसंग भोपाळमध्ये आला आणि बाजीरावांनी तो सगळा जो काही प्लॅन होता की त्या भोपाळच्या किल्ल्यात निजामाला अडकवून ठेवलं आणि तो बरेच दिवस युद्ध चालू होता आणि त्यातलं जे अंतिम युद्ध झालं त्याच्यात निजामाला शरण यायला भाग पाडलं. अशा पद्धतीने हा एक भोपाळचा मोठा प्रसंग होता. ह्याच्यानंतर बाजीरावांची एक मोठी मोहीम जी पूर्णत्वाला गेली नाही कारण त्यावेळेला वसईची मोठी मोहीम आपल्याकडे सुरू होती की माझ्या नेतृत्वाखाली आणि बाजीरावांची बरीचशी फौज वसईत गुंतली होती. याच वेळेला इराणचा जो शहा होता नादिरशाह
इराणचा बादशाह तो हिंदुस्थानवरती चालून आला होता आणि दिल्लीच्या बादशहाने म्हणजे जो बादशाह मराठ्यांना शत्रू मानत होता त्याने 2-3 वर्ष तर शाहू महाराजांकडे आणि बाजीरावांकडे मागणी केली की बाबा तुम्ही मराठ्यांनी आमच्या मदतीला या, आपल्यातली जी काही भांडणं ते आपण नंतर बघून घेऊ आणि पहिल्यांदा आपण जे परकीय आक्रमण आहे किंवा जो नादिरशाह आपल्यावरती चालून येतो तर नादिरशाहला आपण पहिल्यांदा बाजूला करू. तर बाजीराव बऱ्हाणपूरला जाऊन थांबले होते आणि ते सैन्य फ्री होण्याची वाट बघत होते या वसईच्या एकंदरीतच ओव्हरऑल गोष्टीत, पण ते होऊ शकलं नाही आणि ते वसईतनं सैन्य मोकळं होण्याच्या आधी नादिरशाहने तिकडे सगळा गोंधळ घालून तो इराणला निघून गेला होता. ह्याच्यानंतर हे शेवटचं गोदावरीचं नासिर जंगाचं युद्ध झालं, त्यानंतर December 1739 ते February 1740 पर्यंत हा सगळा प्रकरण आहे. जानेवारी एंड आपण साधारणतः धरून चालू आहे. हा गोदावरी नदीकाठचा सगळा औरंगाबादच्या प्रदेशातला हा सगळा भाग होता आणि निजामाचा मुलगा नासिरजंग ज्या पालखंडला हरवलं निजाम तो त्याचा हा मुलगा, त्याचा पराभव बाजीरावांनी केला आणि तिथून बाजीराव त्या तो जो जिंकलेला प्रदेश होता माळव्याच्या खालचा खरगोण हांडिया वगैरे हा सगळा प्रदेश आहे इंदोरच्या खालचा तो जिंकण्याकरता बाजीराव वर गेले आणि तिथेच 28 एप्रिल 1740 ला त्यांचा मृत्यू झाला. तो अशा पद्धतीने ओव्हरऑल हे बाजीरावांचं जीवनचरित्र आहे की वयाची जवळपास 40 वर्ष त्यातली 20 वर्ष पेशवाईची, 20 वर्षामध्ये इतक्या प्रचंड मोहिमा म्हणजे पावसाळ्याचे 4 दिवस 4 महिने जर तुम्ही धरले तर त्याच्या व्यतिरिक्त उरलेले 8 महिने हा माणूस पुण्यात नाहीये, हा माणूस सतत मोहिमांनिमित्त बाहेर आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं त्यांचं ओव्हरऑल पेशवाईची कारकीर्द आहे आणि त्यांच्या लढाया आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. एक जस्ट देण्याकरता ही दोन बाजीरावांची आपल्याकडे अनेक चित्र उपलब्ध आहेत पण ही दोन मी शक्यतो निवडली त्यातल्या त्यात की बाजीराव कसे होते करण्याकरता हे मी प्रेझेंटेशन आणि हे चित्र मी नंतर शेअर करतो कारण स्क्रीनवरती तेवढा तर क्लिअरली दिसणार नाही आपल्याला. पण लेफ्ट साईडचं जे चित्र आपल्याला दिसतंय घोड्यावरती बाजीराव आहेत हे चित्र पुण्याच्या भारतीय संस्कृत मंडळात आहे. हे चित्र बाजीरावांचे किंवा शाहू महाराजांचे सरदार पिलाजी जाधवराव हे जाधव गडी वगैरे आपल्याला अजूनही माहिती आहे ते त्यांच्या देव्हाऱ्यात होतं. त्यांनी देव्हाऱ्यात किती वर्ष त्याची पूजा वगैरे केली होती आणि इतिहास संस्कृत गहखरे वगैरे म्हणजे गहखऱ्यांना ते मिळालं त्यांनी ते घेऊन त्यांनी ते मंडळाला जाधवरावांच्या वंशांनी दान केलं वगैरे. या सगळ्याचा जर आपण ओव्हरऑल बघितलं तर बाजीरावांचा घोडा तो ज्या पद्धतीने जातोय त्या चित्रकाराने चित्र काढण्याची पद्धतही बघा विशेष अशी चित्र मिळत नाही ना आपल्याला. बाजीरावांचा घोडा अतिशय वेगात जातो तर पुढचे दोन्ही पाय हवेत आहेत, एक पाय जमिनीवरती आहे म्हणजे घोडा व्यवस्थित चालत चालला अशा पद्धतीने ते नाहीये, दोन्ही पाय हवेत असल्यामुळे तो तुफान वेगाने घोडा जातोय. बाजीरावांची तलवार हातात उगारलेली आहे, उजव्या बाजूला आपल्याला बाणांचा भाता दिसतोय, धनुष्य लावलेलं आहे आणि एकंदरीतच अशा पद्धतीने बाजीराव युद्धावरती जाताना समोरती ढाल धरली आहे डाव्या हातात, ती ढाल कदाचित आपल्याला दिसत असेल नाही. एका बाजूने तो जो लगाम आहे घोड्याचा तो पकडलेला आहे आणि शत्रूला मारण्याकरता शत्रूवरती चालून जातात अशा पद्धतीने बाजीरावांचं एक चित्र हे काढलेलं गेलंय. या चित्राशी साधर्म्य असणारं आणखीन एक चित्र कदाचित आज उपलब्ध नाही आपल्याला पण त्या चित्राचं वर्णन आपल्याकडे उपलब्ध आहे ते मी नंतर सांगतो नेमकं कशा पद्धतीचं आहे ते बाजीरावांचं. दुसरं जे चित्र आपण बघतोय ते मुंबईच्या म्युझियम मधलं आहे, प्रिन्स ऑफ वेल्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात. हे मूळ चित्र साताऱ्याच्या दरबारातलं होतं, प्रतापसिंह महाराजांच्या दरबारातलं होतं आणि त्या चित्राची कदाचित ही नकल आहे. आपल्याकडे पुरुषोत्तम विश्राम मावजी नावाचे एक कलेक्टर होते, ते स्वतः इतिहास तज्ञही होते, तर त्यांनी सातारा दरबारातली बरीचशी पेंटिंग्स त्यांनी कलेक्ट केली होती जी नंतर ब्रिटिशांकडे गेली किंवा ब्रिटिशांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवली होती आणि त्यांनी त्यातला तो संग्रह मुंबईच्या म्युझियमला दिला. मुंबईच्या म्युझियममध्ये बाजीराव नाथसाहेब वगैरे या सगळ्यांची ही चित्र आहे. डावीकडचं चित्र हे रणांगणावरच्या बाजीरावाचं आहे आणि उजवीकडचं ज्यावेळेला बघतो त्यावेळेला आपण ते त्यांच्या वाड्यात बसलेले आहेत आणि हातात त्यांच्या पान आहे तांबूल आहे आणि मसनदीवरती बसून मसनद हा जो काही प्रकार असतो तो आपल्याला समोर इथे दिसतो की 3 टक्के ते लावलेले आहेत आणि खाली इथे तेही दिसत नाहीये पण खाली एक पांढरी गादी असायची त्याला टिपिकली मसनद म्हणतात, ते कोणतेही सिंहासन वगैरे असं नसतं. तर एक अतिशय विश्रांती घेत असलेले शांत एक बाजीराव आपल्याला दिसतो आणि एक करडा बाजीराव जो युद्धावरती चालून जातोय अशा पद्धतीने हे दोन चित्र आपल्याला इथे दिसून येतात. पुढची स्लाइड प्लीज. बाजीरावांचे हे दोन शिक्के ते आहेत, हे दोन शिक्के दाखवण्याचं कारण असं की डावीकडचा जो शिक्का आहे ना त्यातला जर आपण शेवट बघितला ते नीट दिसणार नाही कदाचित आपण उमटलेलं नाहीये पण त्या शिक्का मी वाचून दाखवतो. श्री राजा शाहू नरपती ती मधला डावीकडचा शिक्का म्हणतोय मी, नरपती मधला ती खाली आला तिसऱ्या ओळीमध्ये. हर्ष निधान
बाजीराव बराळ बराळ म्हणजे त्यावेळेच्या भाषेनुसार त्यांनी केले ते टीका बनवणार नाही. बाजीराव बल्लाळ किंवा बराळ मुख्य प्रधान आणि त्या न प्रधान मधला न हा शेवटच्या ओळीत आला आणि तो उलटा लिहिला गेला बघा. तो उजवीकडून डावीकडे संपवलेला आहे. वेराज उजवीकडचा शिक्का जर तुम्ही बघाल तर श्री राजा शाहू नरपती जो बदामी शिक्का आहे, श्री राजा शाहू नरपती हर्ष निधान बाजीराव बल्लाळ प्रधान आणि या प्रधान मधला न आहे ना तो सरळ आहे, म्हणजे आपण नॉर्मल न काढतो ना तसा न आहे. हे दोन शिक्क्यांचा प्रकार आहेत. हे थोडं मी जरा इंडेप्थ सांगतोय जाऊन की का असं असतं. तर डावीकडचं जे पत्र आहे ना तो शिक्का खुद्द बाजीरावांनी स्वतःच्या हाताने उमटवलेला आहे आणि उजवीकडचा जो शिक्का आहे तो बाजीरावांच्या मुतालिक जे असायचे किंवा जे कारभारी नेमलेले असायचे बाजीरावांच्या गैरहजेरीत जे काही कामकाज चालणार असायचं त्या कामकाजात अडचण येऊ नये किंवा बाजीरावांच्या अनुपस्थितीमुळे त्याच्यात काही लिंगरिंग होऊ नये इतर कोणाला काही द्यायचं असेल तर त्या गोष्टीकरता हे मुतालिक नेमले असायचे. तर पुरंदरी नावाचे बाजीरावांचे मुतालिक होते, पेशव्यांचे संबंध पिढ्यानपिढ्या ते मुतालिक होते. सो उजवीकडचा शिक्का हा पुरंदरांचा आहे आणि डावीकडचा शिक्का हा बाजीरावांचा आहे. बाजीरावांनी तो स्वतः हातात घेऊन उमटवलेला शिक्का आहे. तर डावीकडच्या शिक्क्याला खासा शिक्का म्हणतात, म्हणजे खास माणसाने किंवा तो जो खुद्द माणूस आहे त्या माणसाने स्वतः उमटवलेला तो खासा शिक्का आणि हा उजवीकडचा तो मुतालकी शिक्का अशा पद्धतीचा आपल्याला मिळतात. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला ते पत्र एक बघायला मिळेल. इथे आपल्याला हा खासा शिक्का उमटवलेला दिसतो. हे पत्र देण्याचं कारण असतं की ज्यावेळेला हे पत्र मी हातात घेऊन बघतो त्यावेळेला पत्र अर्थात नॉर्मल आहे, म्हणजे एका जमिनीच्या ह्याच्यातच आहे. पण हा उजवीकडचा शिक्का किंवा ते पत्र हातात घेतल्यानंतर मला त्या शिक्क्यावर हात फिरवताना एक गोष्ट जाणवते की हा शिक्का खुद्द बाजीरावांनी त्यांच्या हाताने उमटवला आहे. हे पत्र खुद्द बाजीरावांनी हातात घेऊन स्वतः वाचलंय आणि त्याच्यावरती तो शिक्का उमटवला. त्यांनी नुसतं नरेट केलं आणि दुसऱ्या कोणत्या ते काम केलं असं नाहीये. तो हा एक फील जो आपण म्हणू किंवा ही ही हे एक अनुभवण्याची गोष्ट असते ही एक वेगळीच असते. आपण आता मुख्य विषयाकडे जाऊया थोडस. नेक्स्ट स्लाइड आपण पालखेडला सुरुवात करूया. तर ही पालखेडचा हा जो मॅप आहे तो आपण थोडा काही वेळ स्क्रीनवरती असाच ठेवूया किंवा कदाचित स्विच करायचं असेल तर आपण स्विचही करू शकतो. पण मला मध्ये मध्ये ही ठिकाणी सांगावी लागतील त्यामुळे मी आपण नंतर पुन्हा हवं तर पीपीडी क्लोज करूया. पालखेडचा प्रसंग सुरू करण्यापूर्वी एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू देतो कशा पद्धतीने हे सगळं होतं. हे एक साधारणतः वर्षभराचा कॅम्पेन आहे. ह्याच्यात दोन सत्ता ह्याच्यात सहभागी झाल्या होत्या. त्यातली एक होती मराठ्यांची शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली. शाहू महाराज छत्रपती आहेत मराठ्यांचे आणि त्यांचे प्रमुख सरदार म्हणजे प्राईम मिनिस्टर्स जो अर्थात बाजीराव पेशवे ह्यांनी या एकंदरीतच कॅम्पेनचं मराठ्यांच्या दृष्टीने लीड केलं आणि निजामाच्या बाजूने खुद्द निजामुल मुल्क मीर कमरुद्दीन हा वयस्क होता आणि त्याचे ऐवज खान नावाचा एक सरदार होता, तृप्ताज खान नावाचा एक सरदार होता. ही सगळी सरदार मंडळी या युद्धात उतरली होती. त्या बरोबरीने कोल्हापूरकर जे छत्रपती होते म्हणजे सातारा आणि कोल्हापूरची जी दोन राज्यानंतर स्थापन झाली होती शाहू महाराजांच्या आगमनानंतर त्या कोल्हापूरच्या छत्रपतींना निजामाने आपल्या बरोबर घेतलं होतं आणि 1725 ते 1728 अशी 3 वर्ष हे कोल्हापूरचे छत्रपती निजामाच्या बाजूला होते सातारकर शाहू महाराजांच्या विरोधात. की शाहू महाराजांचं जे राज्य आहे ते माझ्या वडिलांनी म्हणजे राजाराम महाराजांनी सगळं सांभाळलेलं आहे तर राजाराम महाराजांच्या नंतर ते अर्थात मला मिळायला हवं. हे ताराबाईंच्या मुलाने शिवाजी महाराजांनी जे दुसरे शिवाजी महाराज होते त्यांनी ते सांभाळलं. नंतर त्या कोल्हापूरकर संभाजी महाराजांची आई म्हणजे राजेशबाई आणि संभाजी महाराजांनी त्या ताराबाईंना आणि त्यांना नजर केली टाकून स्वतः राज्य घेतलं. तर उरलेलं हे जे पुण्याच्या आसपासचं राज्य आहे ते आपल्याला मिळावं अशा पद्धतीने कोल्हापूरकरांची इच्छा होती आणि निजामाने नेमका मराठ्यांच्या मधल्या दुहीचा हा फायदा घेतला आणि कोल्हापूरकरांना त्यांनी आपल्या बाजूला घेतलं आणि शाहू महाराजांना खाली खेचण्याकरता निजामाने हा सगळा डाव मांडला. की दोन गोष्टी होतील, एक तर कोल्हापूरकर हे शाहू महाराजांच्या तुलनेने त्यांचा विस्तार कमी असल्यामुळे त्यांच्यावरती आपण केव्हाही अटॅक करू शकतो, त्यांना आपण केव्हाही नष्ट करू शकतो. पण आपल्याला काट्याने काटा आधी काढावा लागेल. आपल्याला मराठ्यांमध्ये भांडणं लावून द्यावी लागतील. मराठे आपापसात लढतील, त्यांच्यात झुंज होईल आणि त्याच्यानंतर जो कोणी उरेल त्याला आपण नष्ट करू शकतो. अशा पद्धतीने हा सगळा निजामाचा प्लॅन होता. तो 1727 म्हणजे 25 ते 27 बाजीराव कर्नाटकात होते आपण मगाशीच बघितलं. 1726 साली बाजीरावांचे मुतालिक आणि शाहू महाराजांचे सरदार अंबाजीपंत पुरंदरे ते माळव्यामध्ये मोहीम करायला गेले होते. म्हणजे माळव्यात त्यांची मोठी मोहीम झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात विशेष करून चिमाजप्पा सोडल्यास इतर कोणीही अपेक्षित नव्हतं. चिमाजप्पांची पण स्वतःची म्हणजे स्वतःची मोहीम व्हायची होती. चिमाजप्पांचं वय पण 22-23 आहे या वेळेला अंदाज. तो या वेळेला खुद्द
बाजीराव दख्खनीत आहेत, बाजीरावांचा मोठा एक सरदार किंवा मुतालिका उत्तरेत आहे माळव्यात, तर हीच वेळ योग्य आहे असं समजून निजामाने ती सगळी चाल केली. खुद्द कोल्हापूरकर छत्रपती निजामाच्या बरोबर असताना निजाम एकदम, आता जर तुम्ही मॅप बघाल तर कदाचित प्रत्येकाच्या स्क्रीनवरती तो मोठा दिसत असेल नसेल मला नेमकं सांगता येणार नाही, पण साधारणतः खाली म्हणजे भीमा नदीच्या इथे पेडगाव वगैरे हा सगळा भाग दिसतोय, ह्याच्या पूर्वेक ती लाईन बघा तुम्ही लातूरचे वगैरे, लातूरच्या ही साऊथ ईस्टला साधारणतः हैदराबाद येतं जे मॅपमध्ये नाही. आता हैदराबादवरनं लातूर मार्गे निजाम धारूरवरती आला, धारूरवरनं तो बीडला आला. आता बीडच्या बरोबर नॉर्थ साईडला आपल्याला औरंगाबाद दिसतंय. निजाम औरंगाबादेला म्हणजे आपल्या प्रदेशात जातोय असं त्याला ओव्हरऑल दाखवायचं होतं, आणि मी वास्तविक काहीच करत नाहीये, माझा उद्देश फक्त औरंगाबादला जाऊन माझ्या प्रदेशाची व्यवस्था लावायची आसपासची असा आहे, अशा पद्धतीने दाखवायची सुरुवात केला. ही गोष्ट मी सांगतोय 1727 पावसाळ्याच्या आधीची, पावसाळ्याची सुरुवात होण्याच्या पूर्वीची ही गोष्ट आहे. बाजीराव यावेळेला साऊथच्या मोहिमेवरनं परत येत होते. निजाम धारूरवरनं बीडला आला आणि बीडवरनं तो औरंगाबादला न वळता त्याने एकदम लेफ्ट साईड त्याने डोळ्यासमोर धरली आणि तो अहमदनगरच्या पूर्वेकडनं नगर आणि वैजापूरच्या जी गोदावरीचं पात्र आहे त्याच्या साधारणतः मधल्या भागातून तो थेट नाशिकच्या दिशेने गेला आणि अचानक त्याने म्हणजे नाशिकच्या जो खालचा भाग आहे म्हणजे जुन्नर ते नाशिकच्या ज्या मधला जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बाजीरावांचेच एक मोठे सरदार होते पवार, ज्यांचं माळव्यात धारला एक ठाणं मोठं बसवलं गेलं होतं. तर या पवारांच्या पैकी तुकोजी पवार वगैरे हे सगळे म्हणजे ते मलठण वगैरे ही जी सगळी ठाणी आहे ही तुकोजी पवारांच्या हाताखाली होती जुन्नरच्या आजूबाजूची आणि नाशिकच्या खालची. तो या सगळ्या भागात निजामाने अचानक हल्ला केला आणि निजामाचा ऐवज खान नावाचा एक सरदार होता तो त्या नाशिकच्या बाजूने थेट पुण्याकडे घुसायला येत होता. निजाम स्वतः अहमदनगरच्या अलीकडच्या पट्ट्यातून पुण्याकडे घुसला आणि त्याने पारनेरच्या अलीकडच्या भागातून भीमा नदी क्रॉस करून तो पुणा म्हणजे पाटस येवत वगैरे हा सगळा भाग आहे हा आता नकाशावरती आपल्याला दिसणार नाही, नकाशावरती आपल्याला लोणीकन दिसत आहे. तर लोणीकनच्या साधारणतः दक्षिणेकडच्या भागातून निजाम पुण्यात घुसला यवत पाटस भुलेश्वर या सगळ्या भागातून आणि वरनं ऐवज खान दक्षिणेकडे म्हणजे जुन्नरच्या बाजूने तो पुण्याकडे येत होता. तर नेमकं या प्रदेशात असताना म्हणजे ऐवज खान वरनं येताना तुकोजी पवार हे जे बाजीरावांचे सरदार होते यांनी ऑलरेडी त्या ऐवज खानाचा पराभव केला होता आणि ऐवज खानाला तिकडे धूळ पहिल्यांदाच आली गेली. तो ऐवज खान तिथं पराभूत झाला. निजामाने त्याला ऑर्डर दिल्या की तू परस्पर तिथून मराठ्यांची जी काही उत्तरेतली फौज असेल त्यांना अडवण्याकरता तू उत्तरेतच थांब आणि बाजीरावाची इतर काही फौज तिकडे धुमाळकोळ करायला लागल्या तर तू त्यांना काउंटर कर. तर अशा पद्धतीने हा ऐवज खान साधारणतः मध्य महाराष्ट्राच्या एरियात जाऊन तिकडे फिरत राहिला होता. त्याचं नाव पुढे मी येईलच म्हणजे अजून एका प्रसंगात, त्यामुळे मी ते सांगण्याचं कारण ते आहे. निजाम खुद्द पुण्यात येऊन दाखल झाला. आता बाजीराव दख्खनेतून येताना निजामाने म्हणजे बीड धारूरवरनं पुढे येताना निजामाने आणखीन एक कंडी पिकवली किंवा ज्याला अफवा उठवली आपण म्हणू की म्हणजे इनडायरेक्टली होत ते अर्थात त्याचं थेट शाहू महाराजांना पत्र असं काही उपलब्ध नाही आहे पण ती गोष्ट शाहू महाराजांच्या कानावरती जाईल की हा तरुण पेशवा म्हणजे बाजीराव पेशवा आणि तुमचा सेनापती त्र्यंबकराव दाभाडे खंडेराव दाभाडे त्यावेळेला होते त्र्यंबकरावांचे वडील, तो हे दोन लोक तुम्हाला जगा देणार आहेत आणि हे कोल्हापूरकर छत्रपतींच्या बाजूला होणार आहे. सातारची सत्ता सोडून ते शत्रूला जाऊन किंवा तुमच्या अंतर्गत शत्रूला जाऊन मिळणार आहे अशा पद्धतीने हे निजामाने बेमालूम नाटक उठवलं आणि शाहू महाराजांचा गैरसमज झाला की हा पेशवा किंवा हा जो आपला सेनापती आहे तो कदाचित शत्रूला जाऊन मिळेल. तर शाहू महाराजांनी अंबाजीपंत पुरंदरांना उत्तरेत पत्र पाठवलं की तुम्ही बाजीरावाला समजावा की असं जर काही त्याच्या डोक्यात असेल, कारण पालखेड होईपर्यंत शाहू महाराजांच्या किंवा दरबारातले जी काही इतर लोक बाजीरावांचे विरोधक होते त्याच्यात पंतप्रतिनिधी होते त्याच्यात पंतमंत्री होते आनंदराव सुमंत नावाचा एक माणूस होता, तर ही लोक बाजीरावांचे विरोधक होते आणि तेही शाहू महाराजांचे कान सतत भरायचे. तो शाहू महाराजांच्या मनावरती थोडाफार त्याचा एक परिणाम झाला की खरंच जर बाजीराव आपला एक मोठा जो आपला प्राईम मिनिस्टर आहे राजाच्या खालोखाल ज्याची पदवी आहे जो वजीर आहे या राज्याचा तो स्वतः जर शत्रूला जाऊन मिळाला तर पुढे कसं व्हायचं आणि एकंदरीत ते आपल्याला जड जाईल, तर त्याला आधीच रोखलं पाहिजे म्हणून अंबाजीपंत पुरंदरे जे मुत्सद्दी होते जे वयस्क होते त्यांना शाहू महाराजांनी पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की बाजीरावाला लवकरात लवकर तुम्ही समजावा किंवा त्याला शांत करा किंवा असं काही वेळावकडे पाऊल उचलू नको अशा पद्धतीने त्याला सांगा. बाजीरावांना सायमल्टेनियसली ही ज्यावेळेला बातमी कळते त्यावेळेला बाजीरावांनी अंबाजीपंतांना पत्र दिलं की इथे प्रसंग खूप मोठा बाका आहे, महाराजांचा थेट माझ्यावरती अजूनही विश्वास बसत नाही, तुम्ही उत्तरेत गेला आहात, दख्खन माझ्या सैन्याची म्हणजे श्रीरंगपट्टणमच्या ज्या काही जो काही प्रसंग झाला
पावसाळ्याच्या ह्याच्यात मराठ्यांना तिकडे थोडं जरा माघार वगैरे घ्यावी लागली होती बाजीरावांच्या फौजांना. तर ह्याच्यात मला तुमची मदत लागणार आहे. तुमचं डोकं म्हणजे अंबाजी पंतप्रधान हे बाळाजी विश्वनाथांच्या काळापासून किंवा त्याच्याही आधीपासून शाहू महाराजांच्या सेवेत होते आणि तेच शाहू महाराजांना व्यवस्थित सांगू शकतील किंवा तेच बाजीरावांना योग्य सल्ला देऊ शकतील अशा पद्धतीने बाजीरावांचं हे पत्र गेलं होतं. सायमल्टेनियसली शाहू महाराजांनी इतरही माणसांना म्हणजे त्याच्यात कान्होजी आंग्रे होते, पिलाजी जाधवराव होते, नाथाजी धुमाळ होते, या लोकांना पत्र पाठवून त्याच्यातनं जी काही निजामाची हालचाली ज्या काही सुरू होत्या किंवा निजामाची काही राजकारण सुरू होती त्यांना पायबंद घालण्याकरता लिहिलं होतं. अचानक बाजीराव ज्यावेळेला उत्तरेत येतात त्यावेळेला निजामाला एक गोष्ट कळून चुकते की आता आपल्याला लढाईशिवाय काहीच पर्याय नाही आणि हा जो ऐवज खानचा प्रसंग झाला हा त्यावेळेला झालाय. निजाम पुण्यात शिरला लोणी काळभोरवर या सगळ्या भागातून निजाम पुण्यात शिरल्यानंतर त्याचे जे सरदार आहेत तुर्ताज खान असेल, रंभाजी निंबाळकर नावाचे एक होते, ही लोक सगळी पुण्याच्या आसपासच्या एरियामध्ये म्हणजे पुण्याचा पश्चिमेकडचा भाग जर तो आपण बघितला तर लोहगड पर्यंत ही लोक पसरली, पूर्वेला पाटस यवतपर्यंत ही लोक पसरले आणि उत्तरेला जुन्नर पर्यंत या पूर्ण हा जर तुम्ही त्रिकोण नजरेसमोर आणला हा ट्रायंगल तर ह्याच्यात निजामाचा संपूर्ण त्याचा जो काही त्याचे घोडेस्वार आहेत किंवा त्याचं सैन्य आहे ते धुमाकूळ घालतंय. यवत पाटसची जी ठाणी होती ती निजामाने जिंकून घेतली. सुप्याचं जे मोठं ठाणं होतं त्याच्यावर रंभाजी निंबाळकरांना नेमलं. पाटसचं जे ठाणं होतं त्याच्यात नेवासकर थोरात जे होते ते ठाणं त्यांच्याकडे देऊन टाकलं. चिमाजीअप्पांचं एक पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे की निजामाच्या फौजांचा धुमाकूळ इतका चालला की जुन्नरकर किंवा जे अवसरीकर पापळकर जी लोक होती या सगळ्या लोकांनी आपापली ठाणी टाकून दिली आणि ती लोक पळून चालली निजामाचं सैन्य बघून. त्यामुळे इतकी आपली वाताहत झाली आपल्या फौजेची तर कमीत कमी आता निजामाला या प्रदेशातून दूर नेणं गरजेचं आहे. हे सगळं होताना बाजीरावांच्या डोक्यात वेगळीच विचारचक्र सुरू आहे की काट्याने काटा काढणं जे म्हणतो निजाम आपल्या प्रदेशात घुसल्यानंतर आपण निजामाच्या प्रदेशात घुसायचं आणि निजाम आपल्या प्रदेशाची जेवढी दुर्व्यवस्था करेल किंवा जे काही वाट लावेल त्याच्यात चार पट आपण निजामाच्या प्रदेशाची वाट लावायची आणि त्याचा सुपीक प्रदेश आहे तो जाळून नष्ट करायचा. अशा पद्धतीने बाजीरावांनी हा एक मास्टर प्लॅन केला. त्याच्यात त्यांनी दोन गोष्टी केल्या. साताऱ्यावरनं खुद्द शाहू महाराजांना पुरंदरावरती आणलं. पुरंदर किल्ला हा सासवडच्या जवळ आहे आणि अर्थात पुरंदर आपल्या सगळ्यांना माहिती शिवाजी महाराजांच्या तो पुरंदर तह वगैरे हा प्रसिद्ध झाला होता. तर पुरंदरवरती चिमाजीअप्पांना काही फौज देऊन आणि राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर या दोन मोठ्या सरदारांना चिमाजीअप्पांच्या दिंकीला देऊन शाहू महाराजांच्या रक्षणाकरता किंवा मदतीकरता बाजीरावांनी ठेवलं आणि स्वतः बाजीराव अतिशय निवडक घोडेस्वार घेऊन ते त्याच्यात कोणत्याही प्रकारचं पायदळ नव्हतं, त्याच्यात कोणत्याही प्रकारचे उंच हत्ती नव्हते, तोफा नव्हत्या, जस्ट कॅव्हलरी जी असते तुमची ती घोडे आपल्या सोबत घ्यायचे आणि वेगाने जायचं असा एक काहीतरी प्लॅन करून बाजीरावांनी ते सगळं एक सेना निवडली. विशेषतः ही सेनापतींच्या हाताखालची ही सगळी सेना होती. खंडेराव दाभाडांच्या हाताखालचे जे काही सैन्य होतं ते त्यांनी बाजीरावांनी आपल्या हाताखाली घेतलं आणि हा पुढचा सगळा मास्टर प्लॅन केला. आता बाजीरावांच्या जर तुम्ही हालचाली बघितल्या तर तुम्हाला या मॅप वरती मी स्पष्ट अगदी तुम्हाला दिसणार नाही, तो मॅप मी नंतर शेअर करतो, पण जी डॉटेड लाईन जी आपल्याला दिसते ना हे या निजामाच्या हालचाली आहेत. जी काळी म्हणजे जेट ब्लॅक जे दिसत आहे आपल्याला ती पूर्ण ती बाजीरावांच्या हालचाली आहेत. मॅप वरती नीट आपण बघू शकतो की ज्यावेळेला धारूर बीड वरनं नगरच्या वरनं निजाम त्या अॅरोज वरनं आपल्याला कळेल तो निजाम कशा पद्धतीने जात पुढे. धारूर बीड अहमदनगरच्या वरनं अंजनापूर वगैरे करत निजामाचा मार्ग लोणीकंदावरनं पुण्याला येतो. त्याच्या आधीच बाजीराव पुण्यावरनं सासवडला गेले होते. लेफ्ट एकदम खालचा कट आपण बघितला तर पुढे पारनेरला गेले. पारनेरवरनं पुणता आपल्याला येतं. गोदावरीच्या काठावरती पुणतांबा म्हणजे आज त्याला पुणतांबा म्हणतात, त्याला पूर्वीच्या काळी पुण्यस्तंभ असा शब्द आपल्याला मिळतो. तर पुणतांब्याला गोदावरीला उतार होता. उतार म्हणजे काय तर जो एक शॅलो पोर्शन असतो की ज्यातनं तुमची घोडी किंवा जे काही सामान असतं पायदळ असतं ते नदीत पूर्णपणे न बुडता ते ती नदी पार करू शकता. साधारणतः छातीपर्यंत वगैरे नदीचं पाणी तुमच्या येतं पण तुम्ही त्यातनं व्यवस्थित चालत जाऊ शकता, तुम्हाला पोहून जावं लागत नाही. तर त्या ठिकाणाला उतार म्हणतात. तर असे नद्यांना उतार बऱ्याच ठिकाणी असायचे. तो उथळ भाग असायचा तो पुणतांबा त्याकरता त्यावेळेला विशेष होता आणि पुणतांब्यावरनच हे बरेचसे राजमार्ग म्हणजे विशेष काही युद्ध नसतानाही इतर मार्ग त्या पुणतांब्यावरूनच जायचे. तर पुणतांब्यावरनं बाजीराव नाशिकच्या जवळच्या ते येवलावरे भाग आहे त्या येवल्याला गेले. नाशिकच्या पूर्वेच्या येवल्यावरनं आता बाजीरावांच्या मुवमेंट्स आपण बघा की त्या इतक्या झिगझॅग आहेत की बाजीराव अमुक एका ठिकाणी जात आहेत आपल्याला दिसतंय
तर तो अचानक पुढच्या वेळेला दुसऱ्याच बाजूला वळला आहे आणि अपेक्षा नसताना तो माणूस दुसऱ्याच ठिकाणी जातोय. म्हणजे उदाहरणार्थ पुणतांब्यावरनं गोदावरी क्रॉस केल्यानंतर बाजीराव येवल्याला जातोय. येवल्याचा जर तुम्ही आरोप घेतला तर येवल्यावरनं लोकांना असं वाटेल की हा माणूस धुळे किंवा जळगावच्या किंवा त्या उत्तरेकडच्या बाजूने जातोय. इमिजिएटली बाजीरावांनी 90 डिग्री 120 डिग्री मध्ये राईट टर्न घेतलाय आणि अचानक ते वैजापूरच्या दिशेने खाली वळले. येवल्यावरनं वैजापूरवरनं पालखेड वगैरे करतच बाजीराव पुढे पांगरी म्हणजे औरंगाबादच्या वरचा प्रदेश दिसतोय, तिथून औरंगाबादच्या पूर्वेकडे म्हणजे जालन्याच्या वरती पांगरी बावने पांगरी नावाचं एक ठिकाण आहे, त्या बावने पांगरीला गेलेत. जाताना एक गोष्ट मार्क करा, हा मॅप तुम्ही नीट बघितलात तर येवल्यावरनं वैजापूर औरंगाबादच्या पश्चिमेला असेल आणि वैजापूरच्या पुढचं पालखेड इथूनच बाजीराव गेलेले आहेत आणि बाजीरावांनी जातानाच ही युद्धभूमी बघितली आहे. हा पुढचा सगळा जो आपल्याला मॅप किंवा त्यांचा जो रूट दिसणार आहे हा मी आता सांगण्याचं कारण हे की यातली प्रत्येक ठिकाणं, यातलं प्रत्येक शहर असेल, गाव असेल, नद्या नाले असतील, त्यातली प्रत्येक जी काही टेरिटरी असेल, ही सगळीची सगळी ठिकाणं बाजीरावांनी नजरेखालून घातली आहेत आणि जाता जाता त्यांच्या डोक्यात ती ठिकाणं ते लिस्ट करतायत इन शॉर्ट की कुठच्या ठिकाणी आपल्याला युद्ध खेळायला उत्तम होईल आणि कुठच्या ठिकाणी आपण निजामाला अडकवू शकू. तर अशा काही ठिकाणांची लिस्ट बाजीरावांनी निश्चितच काढली असणार आणि त्याच्यात पालखेड हे एक ठिकाण त्याच्यात फोटो जे नंतर पुढे सिद्ध झालं. पुन्हा आपण त्या मगाच्या रूटवरती येऊया. बावने पांगरीवरनं बाजीराव पळस खेळला गेले. जालन्याच्या इथे ऐवज खान म्हणजे जो मगाशी म्हटलं मी की सिन्नरच्या जवळ तुकोजी पवारांनी ज्या ऐवज खानाचा पराभव केला होता त्या ऐवज खानाशी बाजीरावांची झटापट झाली जालन्याच्या वर परत, कारण तो ऐवज खान त्याच भागात फिरत होता. बाजीरावांची झटापट झाल्यानंतर बाजीरावांनी समोरासमोर युद्ध केलं पण त्याला हुकूल दिली बाजीरावांनी की युद्धात ऐवज खानाला समोरासमोर हरवणं शक्य नाहीये असं म्हणताना बाजीरावांनी तिथनं काढता पाय घेतला. तिथून पुन्हा जर तुम्ही पळसखेडवरनं बघितलं तर बाजीरावांनी एक्स्ट्रीम राईट 90 डिग्रीज मध्ये घेतला आहे आणि ते जालन्याच्या साधारण म्हणजे पळसखेडच्या खालच्या बाजूला जालन्याच्या साऊथ ईस्टला वगैरे आले. इथून बाजीराव थेट परळी पूर्णावरती आलेत, पूर्णा नदीच्या काठावरती हे येऊन थांबलेत. तिथे आल्यानंतर पुन्हा एक दुसरा जो काही बाजीरावांना एक काय म्हणू आपण की आपण थेट निजामाच्या रोखाने जातोय किंवा हैदराबादच्या रोखाने जातोय. निजाम खुद्द पुण्यात आहे पण हैदराबादच्या रोखाने आपण जातोय आणि हैदराबादहून कदाचित दुसरी फौज येईल तर अजून काय करावं. तर बाजीरावांनी पूर्णा परळी पूर्णावरनं परत युटर्न जवळपास घेतला आहे. बाजीराव वर जात आहेत, बाजीराव वाशिमला गेले जो आत्ताचा वऱ्हाडा आणि नागपूरच्या खालचा म्हणजे विदर्भाच्या खालचा सगळा हा जो भाग आहे तो मराठवाड्याचा पूर्वेकडचा भाग आहे. हा सगळा वाशिमवरनं मंगरुळपीर वगैरे हा सगळा भाग आहे, हादगाव आहे, ही सगळी ठिकाणं बाजीरावांनी अक्षरशः जाळून निस्तनाबूत केले. म्हणजे तिथे गेल्यानंतर बाजीरावांच्या फौजांनी जे जे काही अन्नधान्य असायचं तिथे घ्यायचं त्या लोकांकडनं आणि उरलेलं अन्नधान्य किंवा उरलेला जो काही स्टीक प्रदेश असतो शेतं असतात तिथे आपल्याला नाईलाज असतो. म्हणजे तिथे तुम्हाला सर्वसामान्य रयतेलाही त्रास द्यावा लागतो पण तो शत्रूचा प्रदेश आहे आणि तिथे तिथे धामधूम करणं किंवा शत्रूच्या प्रदेशात शत्रूला काही कसं मिळू नये ह्याची काळजी घेणं हे एक कर्तव्य असतं कोणत्याही सेनापतीचं. तर त्याच्यात तुम्हाला निष्पाप जरी शेतकरी किंवा निष्पाप जरी कोणी असेल तरी तुम्हाला त्यांना ते तो त्रास द्यावाच लागतो आणि हे जी चाणक्य नीती आहे हे संजूनही हे सांगितलेलं आहे. त्यामुळे हे युद्धशास्त्राचे नियम आहे, त्याच्यात निरपराध लोकांना आपण त्रास देतो अशा पद्धतीने ते काही त्याच्याकडे बघण्याची गरज नाही आहे. सो मंगरुळपीर वाशिम वगैरे हा सगळा काही भाग आहे तो बाजीरावांनी अक्षरशः जाळून निसरामोत केला. हादगाववरनं बाजीराव थोडे बऱ्हाणपूरच्या रोखाने वळले आणि बऱ्हाणपूर मी जाळायला जातोय अशी बाजीरावांनी एक हूल उठवून दिली. सो बऱ्हाणपूर हे त्यावेळेचं मुघलांचं महत्वाचं नाकं आहे. अगदी औरंगजेबाच्या काळापासून जे जे सहा सरसुभे दख्खन आपल्याकडे म्हटलं गेलंय त्या सहा सुभ्यांवरचं दख्खन इथलं म्हणजे तापीच्या किनाऱ्यावरती असलं म्हणजे नर्मदेच्या थोडं लांब असलं तरी पण हिंदुस्थान आणि दख्खन यांच्या बॉर्डरवरचं मुलांचं एक महत्वाचं नातं म्हणून बऱ्हाणपूर किंवा दख्खनेकडची त्यांची राजधानी म्हणून ते मानलं जायचं असं ते बऱ्हाणपूर होतं. तर ती संपन्न पेठ ते संपन्न शहर लुटण्याकरता मी जातोय अशा पद्धतीने बाजीरावांनी तो एक अफवा उलटवून दिली सोडून दिली वाऱ्यावरती. ॲट द सेम टाईम निजामाला पुण्यामध्ये ही अफवा काही दिवसांनी कळली. मी सायमल्टेनियसली परत पुण्यात येतोय आणि आता मी निजामाच्या हालचाली तुम्हाला सायमल्टेनियसली सांगत जाईन कशा होत आहेत त्या. बाजीराव बऱ्हाणपूरला जातात आणि बाजीराव बऱ्हाणपूर जाणार असं म्हणून निजामाने पुण्यातनं त्याचा जवळपास जे काही प्रकरण चालू होतं ते वाईंड अप केलं आणि तो पुण्यावरनं हळूहळू पेडगावच्या रोखाने गेला. सासवडच्या थोडंसं नॉर्थ साईडने साऊथला आपल्याला दख्खन म्हणजे साधारणतः दक्षिणेकडे तो खालच्या कॉर्नरला आपल्याला तो सगळा निजामाच्या मुवमेंट दिसतील त्याच्या परतीचा मार्ग जो आहे तो पेडगाववरनं अहमदनगर म्हणजे इथे अहमदनगर जे दिसतं ते प्रॉपर सिटीमध्ये तो मार्ग गेलेला दिसतोय पण ते तसं नाहीये. तो अहमदनगरच्या साधारणतः पूर्वेकडून निजाम पुणतांब्याच्या रोखाने गेला
निजामालाही पुणतांब्यावरच गोदावरी ओलांडायची होती, कारण तो एकच मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्ग होता उतार होता नदीला. तर निजाम अहमदनगरच्या प्रदेशात असताना त्याला बातमी मिळते की बाजीराव हा बऱ्हाणपूर जाण्याकरता ऑलरेडी निघाला आणि तो बऱ्हाणपूरच्या जवळ जाऊन पोहोचतोय. तर लवकरात लवकर बाजीरावांना अडवावं म्हणून निजामाने एक गोष्ट केली की अहमदनगरच्या पश्चिमेच्या जो काही एरिया आहे म्हणजे पारनेर आणि नगरच्या मधला प्रदेश आहे तिथे निजामाने त्याचं जे काही जड सामान होतं जे मोठ्या तोफा होत्या हत्ती होते हे सगळे निजामाने मागे ठेवले आणि त्या मधल्या प्रदेशातून निजाम त्याचा घोडदळ घेऊन त्याची कॅलरी घेऊन आणि जे मुख्य पायदळ होतं जे वेगाने जायचं ते पायदळ घेऊन पुणतांब्यावरून निजामाने गोदावरी क्रॉस केली आणि तो वैजापूरला आला. आता वैजापूरला आल्यानंतर हा जो मधला निजामाच्या या ज्या मुवमेंट्स आहेत पुणे ते वैजापूर ह्याच्यामध्ये बाजीरावांच्या मुवमेंट्स किती झाल्यात या आता पुढे सांगतो मी. पुन्हा मी स्विच करतो बाजीरावांवरती. थोडं जरा हे गोंधळ टाकणारं आहे पण काही ऑप्शन नाही आपल्याला त्या मॅपवरती आता सध्या. ज्या वेळेला निजाम पुण्यात निघाला त्यावेळेला बाजीराव बऱ्हाणपूरच्या साधारणतः जवळपास होते हे आपण मगाशी बघितलं. ऐन वेळेला बाजीरावांनी प्लॅन चेंज केला, बऱ्हाणपूर जाळायचं नाही असं ठरवलं आणि बाजीरावांनी बऱ्हाणपूरच्या दक्षिण बाजूने जळगाव वगैरे हा सगळा भाग इथून पुढे जात चोपडे चोपडा नावाचं एक तापीच्या किनाऱ्यावरती गाव होतं म्हणजे जळगावच्या साधारणतः उत्तरेकडे आपल्याला ते अजूनही दिसेल मॅपवरती ही आहे. चोपडाच्या पश्चिमेला काही मैलांवरती बाजीरावांनी तापी नदी क्रॉस केली आणि करवंबारीच्या साधारणतः दख्खनेकडनं म्हणजे सातपुड्याची जी डोंगर रांग आहे जी आता नकाशात आपल्याला दिसणार नाही कदाचित पण चोपडा वगैरे हा सगळा भाग आहे करवंबारी ही सगळी सातपुड्याची डोंगर रांग येते. तापीच्या उत्तर तीरावरनं बाजीराव थेट कुकरमुंड्यावरनं गुजरातच्या रोखाने गेले. कुकरमुंडा अजूनही आपल्याला मॅपवरती दिसेल. कुकरमुंड्यावरनं तो बाबा प्याराचा जो आपल्याकडे कागदपत्रातला बाबा प्यारे म्हटलंय सध्या त्याला बाबा पीर म्हणतात तो बाबा पीराचा घाट अजूनही त्या नर्मदेच्या तीरावरती आहे. आपल्याला तो इव्हन तुम्ही गुगल मॅप्सवरती गेला तरीही तुम्हाला तो दिसेल. सो त्या बाबा पीरावरनं किंवा बाबा प्यारावरनं बाजीरावांनी नर्मदा ओलांडली, थोडं पलीकडे जाऊन धुमाकूळ केला आणि परत ते भरूचला आले. इथे बाजीरावांनी जे निजामाने मगाशी कहोमरांचा जो गोंधळ घातला होता की अफवा उठवायच्या तोच प्लॅन नेमका बाजीरावांचा होता आणि ज्या पद्धतीने बऱ्हाणपूर जाण्याची बाजीरावांनी अफवा उठवली त्यामुळे निजाम एकदम सैरभैर झाला त्याच पद्धतीने अजून एक मास्टर प्लॅन बाजीरावांनी केला की गुजरातचा जो सुभेदार होता त्याचं नाव सरबुलन खान या सरबुलन खानाला बाजीरावांनी इनडायरेक्टली बातमी पोहोचेल अशा पद्धतीने व्यवस्था केली की मी म्हणजे बाजीराव हा निजामाचाच माणूस आहे आणि निजामाच्या सांगण्यावरनं मी गुजरातमध्ये आलोय. कारण सरबुलन खान आणि निजाम या दोघांमध्ये विस्तार होता. दख्खनेकडे जास्त कोण हातपाय पसरणार आणि दिल्लीच्या बादशाहतर्फे दख्खनेचा मुख्य अधिकारी कोण राहणार गुजरात किंवा ज्या मधल्या पट्ट्याचा माळव्याचा सुपीक प्रदेश होता तो कोणाकडे जाणार ह्याच्यात जी अंतर्गत चढाव होती मुघल सरदारांमध्ये त्याच्यात निजामुल मुल्क आणि सरबुलन खान हे दोघं एकमेकांचे विरोधक होते. बाजीरावांनी त्याचा फायदा घेतला जो शाहू महाराज आणि कोल्हापूरच्या संभाजी महाराजांच्या दुहेतला फायदा निजामाने घेतला तसा बाजीरावांनी याचा फायदा घेतला आणि बाजीरावांनी त्या सरबुलन खानाला सांगितलं की मी निजामाने मला पाठवलं पैसे देऊन तुझा प्रदेश जाण्याकरता, मी फक्त पैसे घेऊन आलो, मी माझं काम करणार नाही, मी निघून जाणार, बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीने बेमानूमपणे बाजीरावांनी ही थाप ठोकून दिली आणि त्या सरबुलन खानाला ती थाप खरी वाटली ती अफवा खरी वाटली तो बाजीरावांवरती चालून आला. त्याचा निजामाच्याही विरोधात एवढाच भडका उडाला त्याने बादशाहकडे सगळं लिहून मध्ये पाठवलं अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण सरबुलन खान आपल्यावरती चालून येतं म्हटलं की बाजीराव भडोशला आले. भडोचवरनं त्यांनी परत थोडीशी माघार घेतली म्हणजे गुजरातच्या किनाऱ्यावरनं जर तुम्ही बघितलं तर भरूचवरनं ते सोनगढला आले म्हणजे आत्ताच्या सुरतेच्या पूर्वेकडचा सगळा भाग आहे आणि हा जवारवाड्याच्या उत्तरेकडचा सगळा आपला भाग येतो वाडा मोखाड्याच्या तो सोनगडवरनं परत म्हणजे ज्या वेळेला भरोचवरनं हा जो सरबुलन खान होता हा गुजरातमध्ये त्याच्या ठिकाणावरती परत गेला वडोदरा किंवा बडोद्याच्या आसपास त्यावेळेला सोनगडवरनं बाजीरावांनी परत गुजरातच्या पूर्वेकडे एकदम मुसंडी मारली आणि नकाशात आपण बघू शकतो की त्या सोनगडवरनं बाजीराव परत अली मोहनला गेलेत म्हणजे ज्याला आपण आता छोटा उदयपूर वगैरे म्हणतो तो गुजरातच्या पूर्वेकडचा माळव्याच्या साधारणतः दक्षिण पश्चिमेकडचा हा सगळा भाग आहे नैऋत्येकडचा अली मोहनला बाजीराव थांबले. अली मोहन वरनं बाजीराव तिथून दख्खनेकडे हळूहळू म्हणजे बडवानी वगैरे हा सगळा भाग आहे नर्मदा तिकडून हळूहळू ते करवनबारी म्हणजे हा जो बारी म्हणजे एखादा घाट मार्ग असतो तो करवन नावाचं गाव आहे तिथं तो घाट येतो म्हणून त्याला करवनबारी म्हणतात. हा सगळा सातपुड्याचा प्रदेश आहे. तिथून बाजीराव धुळ्याच्या उत्तरेला असलेलं बेटावत नावाचं ठिकाण मॅपवरती दिसेल आपल्याला. त्या बेटावतला येऊन थांबले. आता बेटावरनं बाजीराव फक्त येऊन थांबले की तारीख आहे 14 फेब्रुवारी 1728. निजाम या वेळेला सायमल्टेनियसला सांगायचं तरी बाजीरावांच्या एवढ्या हालचाली होताना निजामाचा मार्ग हा पुणे ते वैजापूर एवढाच आहे.
आणि जर तुम्ही हालचाली बघितल्यात ओव्हरऑल निजामाच्या, तर निजाम पूर्ण मॅपवरती बघा, साधारणतः लातूर पासून धारूर पासून निजाम अंजनापूरला जातोय, अंजनापूरवरनं पुण्याला येतोय, पुण्यावरनं पेडगावला जातोय, पेडगावरनं अहमदनगरला येतोय, नगरवरनं तो वैजापूरवरनं पालखेडला येतोय. हा एवढाच निजामाचा रूट. आणि बाजीरावांचा रूट बघा, पुण्यावरनं सासवड, पारनेर, पुंतांबा, पालखेड, पळसखेड, परळीपूर्णा, करत, हालनं, बाजीराव, वाशिम, बराणपूरच्या मार्गाने येऊन तिथून ते तापी क्रॉस करून पुढे बाबाकरांना नर्मदा क्रॉस करून परत दुसऱ्यांदा नर्मदा क्रॉस करून ते सोनगडला आलेत, सोनगडवरनं आदिमोहनला आलेत, आदिमोहनवरनं ते बेटावरला येऊन थांबलेत. हे जर तुम्ही अंतर कॅल्क्युलेट केलं तर ह्याचा ओव्हरऑल रेशो 1:3 आसपास येतो. म्हणजे निजामाच्या हालचाली एक होत असते, म्हणजे एकाच तीन हे गुणोत्तर आपण बघितलं तर निजामाची एक हालचाल होत असेल किंवा निजाम एक कोस जात असेल, तर बाजीराव तेवढ्याच वेळात तीन कोस जायचे. तीन पट बाजीरावांचा स्पीड आहे ह्या एकंदरीतच आपल्याला नजरेस पडतो. आणि साधा अंदाजे आहे हा, इतका पर्टिक्युलरली कोणी कॅल्क्युलेट नाही करू शकत, पण तीन पट ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला निजामाच्या हालचाली किती मंद आहेत आणि बाजीरावांच्या हालचाली किती विद्युत वेगाने होतात, ज्याला आपण लाइटनिंग फास्ट मुवमेंट्स म्हणतो, की त्याला रोखणं अशक्य होतं. तो वादळ वारा जसा येतो आणि अचानक तो सगळा पालापाचोळा उडवून जातो, तशा पद्धतीने बाजीरावांच्या हालचाली होतात. तर ओव्हरऑल या मॅपवरती आपल्याला लक्षात येईल, निजाम पेडगाववर निघाला त्याने मगाशी तो आपण बघितला की अहमदनगरच्या पश्चिमेकडे सगळा त्याचा तो तोफखाना आणि होता, तो त्याने बाजूला ठेवला आणि तो बाजीरावांना अडवण्याकरता, बाजीरावांचं हे एकाच तीन जे गुणोत्तर आहे त्याच्याशी मॅच करण्याकरता निजामाने त्याचं घोडदळ घेतलं, त्याची कॅव्हलरी घेतली आणि फक्त स्पीडने जाणाऱ्या बाजीरावांना अडवण्याकरता आपलाच आपलाही पेस आपलाही स्पीड तेवढाच असावा अशा हेतूने त्यांनी निजामाने तो सगळा प्लॅन केला. निजामाचा तोफखाना मागे राहिला हे बाजीरावांनी हेरलं आणि आता ही अतिशय उत्तम संधी होती, कारण निजामाचं त्याची जी ताकद होती ती त्याच्या तोफखान्यात आहे. आणि तोफखाना जर बाजूला पडला तर मराठ्यांशी लढण्यात गनिमी काव्याचा जो काही एकंदर जे काही वॉर टॅक्टिक आहे आपल्याकडे त्याचा हात निजामी सैन्य नाही धरू शकणार हे बाजीरावांनी आधीच काढलं होतं. आता रोखायचं कुठे तर हा सगळा जसं मगाशी म्हटलं तसं की जो प्रदेश बाजीरावांनी पालखा घातलेला होता त्यातली प्रत्येक जागा बाजीरावांनी बघितलेली आणि त्यांच्या दृष्टीने पालखेड किंवा वैजापूरचा प्रदेश हा अतिशय उत्तम होता. फेब्रुवारीचा महिना आहे, मराठवाड्याचा प्रदेश आहे, त्या पालखेडच्या आसपास त्यावेळेला ही राम नावाची एक छोटीशी नदी ओढा होता आपण म्हणूया, त्याच्या पलीकडे जाऊन गोदावरी सोडल्यास आजूबाजूला एकही नदी नाहीये, पाणी पिण्याकरता मोठं काही साधन नाहीये, मराठवाड्याचा प्रदेश आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऐन फेब्रुवारी आहे, अशा वेळेला त्या मराठवाड्याच्या युद्धभूमीवरती निजामाला कोंडावं आणि त्याच्याकडनं ते सगळं त्याला एक प्रकारे झुकू काय म्हणू आपण त्याच्या असहाय्यतेचा फायदा घ्यावा अशा पद्धतीने बाजीरावांनी हा सगळा प्लॅन केला. बाजीराव वैजा म्हणजे कोंडाम्याला येतो आणि त्यांनी जो काही त्याचा तोफखाना आहे तो मागे सोडला हे कळलं, बाजीराव ऑलरेडी बेटावरला येऊन थांबलेत वरती 14 फेब्रुवारीला. बाजीरावांनी त्या क्षणी बेटावर सोडलं, इथे आपल्याला डोंगर रंग दिसत नाही परंतु सुतोंडा किल्ला जो दिसतो आपल्याला जोगणीचा डोंगर औरंगाबादच्या वरती साधारणतः ही आडवी आखीच्या की अजिंठ्याची डोंगर रांग आहे. या म्हणजे सुतोंडाचा किल्ला आहे त्याच्या पूर्वेकडच्या बाजूला एक कंचना नावाचा एक गाव आहे, कांचन नावाचं एक गाव आहे, ती कांचनबारी म्हणजे कांचन कंचनाच्या घाटाने किंवा कांचनबारीने हे बाजीराव थेट दखनेत म्हणजे दक्षिणेच्या बाजूला आले, औरंगाबादच्या दोखाने आले. सॉरी थोडासा आधीचा मॅप घेतला का आपल्याला, हा मॅप सांगतो मी, या सुतोंडाच्या पूर्वेकडनं आणि बावने पांगरीच्या वरचा म्हणजे येतानाचा त्यांचा रोड बघा वैजापूरकडे, निजाम वैजापूरवरनं पालखेडला पोहोचेपर्यंत बाजीरावांनी सुतोंडाच्या पूर्वेकडच्या भागातून कांचनबारीने ऑलरेडी पुढे यायला सुरुवात केलेली होती. आता हा जो मधला पट्टा आहे तुमचा वैजापूर ते औरंगाबाद आणि जोगणीचा डोंगर ह्याचा एक छोटा मॅप आपल्याला पुढे बघायला मिळेल, तो त्या मॅपमध्ये आपल्याला अंदाजे बाजीरावांच्या हालचाली कशा होतील त्या बघता येतील. सर नेक्स्ट स्लाइड घेत आहे. सो या कांचन कांचनबारी नाही सर कासारी कासारबारी चुकून मी कांचनबारी बोललो, कासारीच्या त्या घाटाने बाजीराव अजिंठ्याच्या डोंगर रंगातून दखनेत आले. कासारीवरनं तर चार कासारबारीवरनं चार रूट्स आहेत जे आपल्याला अंदाजे घ्यावे लागतात की त्या रूट्सवरनं स्वतः बाजीराव आले कोणत्या मार्गाने आले हे आपल्याला आज निश्चित सांगण्याकरता काही तेवढी कागदपत्र नाही आहेत, पण अंदाजपणचे हे चार रूट्स येतात. तर त्या चार रूट्सपैकी कोणता रूट असू शकतो आणि कोणता नाही याचा आपल्याला अंदाज बांधायला लागतो. तर मार्ग क्रमांक एक कडे मी नंतर येतो, आधी मार्ग 2, 3 आणि 4 असे जे आहेत ते आपण बघूया. निजाम ऑलरेडी खालनं बघताय डॉटेड लाईन जी दिसते ती कुंटांब्यावरनं वैजापूरला आलाय, तो पालखेडला पोहोचतोय
निजामाची काही लोक म्हणजे त्याचे जे बाजार बुणगे असतात, बाजार बुणगे ही कन्सेप्ट सगळ्यांकडे होती. केवळ पानिपत मध्ये आपला पराभव झाला, त्यामुळे तो बाजार बुणगेमध्ये झाला वगैरे, ज्या अशा काही वावड्यानंतर उठवल्या गेल्या त्या चुकीच्या दर्शात. तर बाजार हा लागतो, पण तुमची फौज असते ती काही घरनं डबे जेवणाच्या वर घेऊन जात नाही. तर फौजेचं जेवण बनवण्याकरता वर तुम्हाला काही माणसं असतात, वेगवेगळं तुमचं धान्य असतं, तुमच्या ताटवाट्या असतात, तुमच्या तंबू राहुट्या असतात, तुमच्या दैनंदिन इतर काही गोष्टी असतात. या सगळ्या सांभाळण्या, कपडा लत्ता असतो, या सगळ्या सांभाळण्याकरता वेगळी लोक असतात, त्यांना बुणगे म्हणतात. आणि या ज्या सगळ्या वस्तू असतात त्यांना सगळ्या एकत्रित बाजार म्हणतात. तर हे बाजार आणि बुणगे आधी जातात आणि सैन्याची व्यवस्था तंबू राहुट्या वगैरे उभारतात. तिथे सैनिक स्वतः जाऊन तंबू राहुट्या कधी उभारत नाही. तर हे निजामाचे बाजार बुणगे ऑलरेडी पुढे गेले होते आणि त्यांनी त्या पालखेच्या अलीकडच्या प्रदेशात ती तो सगळा जो काही त्यांचा प्लॉट होता किंवा ते जे काही तंबू होते ते उभारायला सुरुवात केली होती. बाजीरावांनी त्यांच्या कासारबारीवरनं येताना एक अतिशय वेगवान तुकडी आधीच पुढे पाठवली होती आणि खालनं पिलाजी जाधवरावर या लोकांनी ऑलरेडी पत्र केली होती की तुम्ही मागणं या आणि निजामाचे जे काही बाजार मुंग्यावर किंवा जे काही सपोर्टिव्ह स्टाफ जो आहे तो पुढे आलेला आहे त्याला लुटून फस्त करा. आता निजाम गोदावरी ओलांडतोय, निजामाचा तोफखाना हा गोदावरीच्या साऊथ बँकला राहिला, लांब राहिला. निजाम गोदावरी क्रॉस करून पुढे वैजापूरच्या प्रदेशात ऑलरेडी आलाय. पालखेडच्या अलीकडे निजामाचे बाजार बुणगे ऑलरेडी लुटले गेले. आता निजामाच्या कडे दुसरा ऑप्शन काही नाहीये. बाजीरावांची पहिली मूव जी होती ती सक्सेसफुल झालेली होती की निजामाचा तोफखाना तोडला, निजामाची जी रसद होती ती तोडली. आता खुद्द निजामाला मारायचं होतं. तर आता हे जे चार मार्ग आहेत त्यातला मार्ग क्रमांक चार जर बघितला तर तो औरंगाबाद शहराच्या अतिशय जवळून जातो. त्यामुळे बाजीराव तिथून येणं हे शक्यतो असं काही दिसत नाहीये की तिकडून ते येऊ शकले. औरंगाबादवरनं त्यांच्या विरोधात निजामाच्या काही फौजा अचानक येऊ शकल्या असतात, त्यामुळे ती रिस्क बाजीराव घेतील असं कधी दिसत नाही. मार्ग क्रमांक तीन जो दिसतोय तो साधारण वेरूळ आणि त्या पट्ट्यातून येतोय. तर वेरूळवरनं पालखेडवरती येण्याकरता आणि मार्ग क्रमांक दोन वेरूळच्या उत्तरेकडनं पालखेडवरती येण्याकरता हे दोन्ही मार्ग निजामाच्या एक्झॅक्ट जो काही रूट आहे त्या रूटच्या समोरासमोर आहे. दोघांची टक्कर समोरासमोर येईल अशा पद्धतीने ते रूट येतात. तर बाजीरावांनी तेही दोन रूट अवॉइड केले असतील असा एक अंदाज आहे की समोरासमोर येतोय म्हटल्यावरती निजाम तेवढ्याच ताकदीने येणार. आणि तुम्ही आपल्याकडे एक पद्धत असते की तुम्ही समोरासमोर ठोकर देणं आणि तुम्ही एका विशिष्ट अँगलने त्याच्यावरती जाऊन कोसळण्याचा फरक पडतो. तर बाजीरावांनी रूट जो मार्ग क्रमांक एक आहे तो घेतला असण्याची शक्यता जास्त आहे. कारण पालखेडला निजाम पुढे येताना बाजीराव मागून आले, त्याची पिछाडी ज्याला चंडोल म्हणतात आपल्याकडे तो चंडोल बाजीरावांनी आधी बुडवला निजामाचा. आणि पालखेडच्या प्रदेशात निजाम येईपर्यंत मार्ग क्रमांक एक वरनं अंदाजे सांगतो अर्थात मी हे मार्ग क्रमांक एक वरनं येऊन बाजीरावांनी निजामाला गराडलं, त्याला विडा घातला. ही जी जवळची राम नावाची जी छोटीशी नदी होती किंवा तो जो ओढा होता तो ऑलरेडी बाजीरावांच्या लोकांनी ताब्यात घेतला. त्याला पाणी अर्थातच त्यावेळेला फारसं नव्हतं, थोडस होतं, पण तोही बाजीरावांच्या लोकांनी ताब्यात घेतला. त्याच्यावरती मराठ्यांच्या चौक्या बसल्या आणि निजामाचं जे सैन्य होतं त्याच्यावरती भोवताली बाजीरावांची कॅव्हलरी होती, त्याचा फिरता विढा सुरू झाला. म्हणजे निजामाची फौज उभी आहे तर बाजीराव तंबूरावट्या ठोकून त्याच्या भोवती विडा टाकून बसले नव्हते, तर बाजीराव घोड्यावरतीच असायचे. त्यामुळे म्हणजे बाजीरावांची फौजच अखी घोड्यावरती असायची आणि त्याच पद्धतीने तो विडा चालायचा. जेवण खाण वगैरे सगळं तसंच व्हायचं. आणि निजामाच्या ज्या काही छोट्या तोफा असतील, अवजड तोफा मागे होत्या, पण जे काही जंबुरे असतात छोट्या तोफा असतात, त्या छोट्या तोफा किंवा ठासणीच्या बंदुका किंवा इतर काही हुक्के बिक्के फेकून मारायचे, जे काही कोळसे असतात ते फेकून मारायचे वगैरे, अशा पद्धतीने पूर्वीच्या काही बॅटल्स चालायच्या. सो हे सगळं करताना या सगळ्याचा नेम तो वेडा स्थिर नसल्यामुळे बाजीरावांवर त्याचा काही परिणाम होत नव्हता. आणि निजाम त्या गोष्टीमुळे आणखीन एक त्याचा तो हैराण झाला की बाजीरावांना नेमकं हरवायचं कसं. 22 फेब्रुवारीला पहिली सगळ्यात मोठी चकमक झाली वैजापूर आणि पालखेडच्या मध्ये. जे बाजीरावांची एक मोठी तुकडी पुढे येऊन थांबली होती, त्याच्यात खुद्द राणोजी शिंदे आणि तुकोजी पवारांच्या तुकड्या येऊन बाजीरावांनी येऊन सामील झाल्या होत्या. राणोजी शिंदे खुद्द स्वतः नव्हते आले, पण राणोजींच्या काही तुकड्या आल्या होत्या. तुकोजी पवार खुद्द स्वतः बाजीरावांना येऊन सामील झाले होते. या प्रदेशातनं बाजीरावांनी पुढे येता निजामाला पालखेडच्या ते जे मैदान आहे, म्हणजे पालखेडचा जर एरिया आपण आता बघितला तर पूर्ण मैदानी प्रदेश आहे पालखेडच्या साधारणतः पश्चिमेला. म्हणजे वैजापूरच्या रोखाला काही टेकड्या आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या मैदानी प्रदेशात तुम्हाला विशेष काही नाहीये. आणि मैदानी प्रदेश असल्यामुळे तिथे बाजीरावांना फिरता वेढा घालणं हे अतिशय सहज शक्य झालं. दुसरी गोष्ट पाण्याचे हाल होते. जो काही एक छोटासा पाणवठा होता तो खुद्द बाजीरावांनी ताब्यात घेतला होता. गोदावरी लांब राहिली होती, निजामाचा जो मोठा त्याची जी भिस्त तोफखान्यावरती होती तो तोफखाना मागे राहिला होता. बाजार बुणगे लुटले गेले होते, औरंगाबादशी थेट काही कॉन्ट्रॅक्ट होत नव्हता.
या सगळ्या ह्याच्यात साधारणतः 3 ते 4 दिवस गेले आणि 3-4 दिवसात बाजीरावांनी निजामाचे अक्षरशः लचके तोडले. जसे कोल्ही कुत्री किंवा लांगे जसे ते शत्रूचे लचके तोडतात, तरसं जी कशी मागणं येऊन चावतात. हे चांगल्या अर्थाने म्हणजे कोल्हा कुत्रा किंवा लांडा हे मी चांगल्या अर्थाने सांगतोय की बाजीरावांनी ही पद्धत अवलंबली आणि निजामाचे अक्षरशः लचके तोडायला सुरुवात केली. की कधी त्याची पिछाडी मारायची, जो काही चंडल असतो सैन्याचा तो मारायचा, कधी अचानक उजवीकडनं हल्ला करायचा, कधी समोरनं हल्ला करायचा. तो माणूस जर मागची बाजू चंडोल वाचवायला गेला तर समोरनं हल्ला करायचा, तो पुढे वळला तर मागून हल्ला करायचा. अशा पद्धतीने त्याचे लचके तोडले अक्षरशः आणि निजामाला जेरी सांडलं. निजाम तरीही लढायला तयार होता, पण निजामाचा जो जो आधी ज्याचं नाव आलं ऐवज, तो प्रमुख सरदार आहे, तो निजामाचा नातेवाईक आहे, तो निजामाच्या आत्याचा नवरा आहे. तर तो अर्थात वयाने मोठा आहे आणि त्याने निजामाला शहाणपणाचा सल्ला दिला की बेटा उगाच जास्त एक्साइट होऊ नकोस, तुला आता बाजीरावाच्या विरोधात लढण्यास म्हणजे लढण्याकरता जी काही साधन सामग्री लागते ती तुझ्याकडे नाहीये, तू लढून लढून काय करणार, तू स्वतःचा जीवही याच्यात गमावून बसेल. तो तुझ्याकडे आता एकमेव ऑप्शन आहे, एकमेव पर्याय आहे की तू बाजीरावाला बिनशर्त शरण जा किंवा बाजीरावाच्या ज्या काही अटी असतील त्या मान्य कर आणि स्वतःला इथून सोडवून घे. त्याच्यानंतर तुझी जी काही असमजाई किंवा जे काही तुझं स्वप्न आहे ते तू पूर्ण करू शकशील, पण तू जर तिथे सुटला नाही तर बाजीराव तुला जिवंत मारेल, तुला पूर्ण नेस्तनाबूत करेल आणि तुझं सगळं हिरावून घेईल. पुढे पुढच्या काळात आपल्याकडे एक पत्र आहे की जर तो जो वकील आहे तो लिहितो की जर ऐवज खान दरम्यान नसता, म्हणजे ऐवज खानाने मध्यस्थी केली नसती, तर श्रीमंतांनी निजामाची विश्रांत केली असती, असं ते पत्रातलं वाक्य आहे. विश्रांत केली असते म्हणजे श्रांत, विश्रांत जे आपण म्हणतो श्रांत म्हणजे श्रम किंवा कष्ट घेणं आणि विश्रांत म्हणजे आराम. तर बाजीरावांनी निजामाला आराम दिला असता, कायमचा आराम दिला असता, मात्र कायमचं थंड करून टाकलं असतं, झोपवलं असतं, अशा पद्धतीने हे ते पत्रातलं एक वाक्य बोलून जातं. तर ऐवज खानाची ती मुत्सद्देगिरी निजामाच्या पथ्यावर पडली आणि ऐवज खानाच्या मार्फत आणि जे काही इतर सुलतानजी निंबाळकर वगैरे ही लोक होती त्या लोकांच्या मार्फत निजामाने बाजीरावांकडे तहाची याचना केली आणि 25 फेब्रुवारीचं हे जे निर्णायक युद्ध झालं पालखेडच्या युद्धभूमीवरती, तिथे बाजीरावांनी निजामाला ही मात दिली. इथून पुढे पुढचे 6-7 दिवस म्हणजे 25 फेब्रुवारी 8 दिवस आपण म्हणूया, 25 फेब्रुवारी ते 6 मार्च हा जो प्रदेश दिसतोय, आता खाली आपल्याला जो डॅम दिसतोय हा आत्ताचा आहे, म्हणजे हा नाथसागर तलाव आहे गोदावरती नदीवरती बांधलेला, हा आत्ता आहे, हा पूर्वी नव्हता. पूर्वी फक्त गोदावरीचं पात्र हे पैठण मुंगेवरे करत थेट हैदराबादच्या रोखाने जात होतं. तो बाजीरावांनी पालखेडला निजामाला गराडल्यानंतर बाजीरावांच्या डोक्यात पुढचा एक हे होता की औरंगाबादवर निजामाच्या रोखाने अजून काही फौजा आल्या तर आपल्याला पुन्हा लढावं लागेल, तर औरंगाबादपासून निजामाला लांब न्यावं. आणि ऍटलिस्ट त्यांना जो आत्ताचा जो लेटेस्ट अपडेट गेला की आपण पालखेडला आहोत, तर पालखेडपासून आपण बऱ्याचशा लांब अंतरावरती जाऊन निजामाच्या वाटाघाटी कराव्यात, अशा पद्धतीने बाजीरावांनी एक प्लॅन केला. आणि पालखेडपासून साधारणतः दक्षिणेकडे येत गल्लीम वगैरे सगळा भाग आहे, तिथून पैठणच्या जवळ येऊन म्हणजे पैठणच्या पूर्वेकडे मुंगी आणि शेवगाव ही जी 2 गावं आहेत, ही आत्ता वास्तविक 2 वेगवेगळी गावं आहेत, पण कागदपत्रात त्यांचा उल्लेख मुंगी शेवगाव असा एकच मिळतो. हे मुंगी पैठण आणि मुंगी शेवगाव असे त्याचे दोन्ही उल्लेख मिळतात. सो मुंगी आपण एक धरून चालूया. मुंगीच्या आसपास पालखेडवरनं पुढच्या 8 दिवसात बाजीरावांनी निजामाला गोल वेढा तसाच घालून त्याला आपल्या मार्गाने फिरवून मुंगीपर्यंत आणलं आणि दिनांक 6 मार्च 1728 रोजी हा निजामाशी तह केला. तहाची 17 कलमं आहेत, ती सगळीच्या सगळी कलमं मी काही सांगत नाही म्हणजे कशा पद्धतीने आहेत, पण त्या तहातली मुख्य मुख्य कलमं अशी की पहिलं तर त्या तहाचं कलम असं आहे की दक्षिणचं कामकाज जे आहे, दक्षिणेचं कामकाज त्याचा बंदोबस्त आमच्या हातून घ्यावा, माझ्या किंवा बाजीरावांच्या किंवा मराठ्यांच्या हातून घ्यावा, ईश्वर कृपे करून जे काही दौलत खाई किंवा किफायत असेल ते आमच्याकडनं केली जाईल. तर निजामाने ह्याच्यावरती घेतला जाईल, तुमच्या हाती घेतला जाईल अशा प्रकारे तो जबाब दिला. हे पहिलं कलम निजामाने मान्य केलं. आनंदराव सुमंत जे होते, जे बाजीरावांचे विरोधक होते, जे निजामाला सतत काय म्हणू आपण टोचणी द्यायचं किंवा बाजीरावांच्या विरोधात उठाव कर, तर बाजीरावांनी पहिल्यांदा दुसरं कलम ते घातलं की आनंदराव शाहूराजांकडून तुमच्या दरबारात आहेत, त्यांना ताबडतोब निरोप द्यावा, त्यांचा आमच्याशी काही नीट नाहीये, तर ते एक घेतलं. त्याच्यानंतर संभाजीराजांना निरोप द्यावा, तुम्ही संभाजीराजांना हाताशी धरून जे काही राजकारणी केली आहेत, तर संभाजीराजांना निरोप द्यावा, त्यांना पन्हाळ्याला जाऊ द्या कर्वेला. निजामाने ते मान्य केले की रुखसत करतो, म्हणून निजामाचा त्याच्यावरती हे आहे. नारायणगड पुणे सुपा वगैरे जी काही ठाणी पहिल्यापासून स्वराज्य होती आणि या मोहिमेत निजामाने जी जिंकली होती, खेड तळेगाव वगैरे असेल, खेड म्हणजे हे उत्तरेकडचं खेड, खेड मंचर वगैरे हा सगळा भाग आहे हा, हे सगळं पुन्हा जे निजामाने जिंकले ते बिनशर्त
मराठ्यांना पुन्हा देऊन टाकावं आणि आम्हाला अधिकृतरित्या जे काही मिळालं आहे ते सगळ्याच्या सगळं पूर्ववत आम्हाला द्यावं, अशा पद्धतीने निजाम बाजीरावांनी ही काही मागणी केली होती. अशा अनेक मागण्या आहेत. हा 17 कलमी तह आहे आणि जवळपास या 17 च्या 17 कलमी तहांमधली एखाद दुसरा कलम असेल की ज्याच्यात निजामाने मी विचार करतो अशा पद्धतीने त्याच्यावरती आपला हे दिलाय. पण अर्थात ज्यावेळेला बाजीराव ही 17 कलमं मागतात किंवा मांडतात त्यावेळेला बाजीरावांच्या नजरेसमोर हा एकच उद्देश असतो की त्या 17 पैकी 10 कलमं आपली मुख्य आहेत आणि ती 10 कलमच आपल्याकडनं व्हावीत. उरलेली 5-6 कलमं ही मुद्दाम टाकलेली असतात. ते आजही चालतं. जी गोष्ट साध्य करायची त्याच्या अजून 12-15 गोष्टी ऍडिशनल टाकून दिल्या जातात की जेणेकरून ते कट डाऊन होऊन आपल्याला हवं तेवढंच येईल. तर हा एकंदरीत 17 कलमी तह बाजीरावांनी मंजूर करून घेतला. पालखेडच्या खुद्द युद्धाबद्दल आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत. जी युद्धाची जी पत्रं आहेत मराठ्यांची ती पत्र आपल्याला सगळं काही सांगून जातात. मुसलमानांची काही म्हणजे हैदराबादच्या निजामाच्या लोकांनी अनेक फारसी काही तवारखा असतील त्यांच्या किंवा इतर काही त्यांचे वाक्य असतील त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी लिहिल्या. पण त्याच्यात त्यांनी निजामानेच कसं बाजीरावांना हरवलं आणि शक्य तितकं निजामाला चांगलं दाखवून बाजीरावांना वाईट दाखवण्याचा त्यांनी एक काय म्हणू आपण प्रयत्न केला. सो एक गोष्ट ह्याच्यातली एक आपल्याकडे पत्र उपलब्ध आहे म्हणजे रामाजी दामोदर नावाचा एक माणूस आहे त्याने तिमाजप्पांना लिहिलेलं एक पत्र आहे. त्या पत्रातला एक उल्लेख आहे की साधारणतः बाजीरावांनी तो जो मुख्य जो कोण सरदार असेल त्या सरदाराचं नाव आपल्याकडे माहित नाही आहे पण तो सरदार मारला आणि 19 हत्ती पाडाव केले या युद्धात शेवटच्या पालखेच्या युद्धात आणि निजामाचा पराभव केला. निजाम इथून पुढे दख्खनेत निघून गेला आणि ह्याच्या पुढे 1732 सालापर्यंत किमान 4 ते 5 वर्ष निजामाने बाजीरावांच्या विरुद्ध कसल्याही प्रकारची हालचाल केली नाही किंवा त्यांनी कसल्याही प्रकारचं थेट राजकारण केलं नाही. अंतर्गत राजकारण भरपूर करण्याचा प्रयत्न केला पण पालखेड नंतर निजामाशी थेट बाजीरावांची गाठ युद्धभूमीवरती पडली. ती भोपाळचं म्हणजे पालखेड नंतर बरोबर 10 वर्षानंतर हा सगळा प्रसंग आहे. तो एकंदर ही पालखेची लढाई आहे आणि जे काही मगाशी आपलं सुरुवात करताना झालं की दुसऱ्या महायुद्धातला जो फील्ड मार्शल बर्नार्ड मॉन्टगोमेरी जो होता त्याने जगभरातल्या विविध युद्ध पद्धती आणि तो अर्थात स्वतः युद्धनिपुण सेनापती होता. तो स्वतः लढलेला आहे. फील्ड मार्शल अर्थात ज्याला किताब दिला जातो तो काय कुठच्या दर्जाचा सेनापती असेल हे आपण जाणू शकतो. तो मॉन्टगोमेरीने हिस्ट्री ऑफ वॉरफेअर नावाचा एक ग्रंथ लिहिला की ज्याच्यात त्याने अगदी जुन्यात जुन्या चेंगेज खान पासून असेल तैमुरलंग पासून सगळ्या लोकांच्या अलेक्झांडर असेल या सगळ्या लोकांच्या जगभरातल्या सेनापतींच्या युद्धाच्या कथा किंवा युद्धाच्या टॅक्टिक्स ज्या काही आहेत त्याने वर्णन केलं. त्याच्यात त्याने मराठ्यांचं पालखेडचं युद्ध घेतलंय आणि पालखेडच्या बद्दल एक त्याची 2-3 वाक्य विशेष आहेत ती सांगतो. बाकी त्याचं ते पूर्ण प्रकरण 1.5 पानाचं आहे पालखेडचं. पण मॉन्टगोमेरीचा त्याच्यावरती शेरा किंवा त्याच्यावरती रिमार्क असा की दे ॲज इन मराठाज वेअर ॲट दर बेस्ट इन द 18th सेंचुरी अँड दी पालखेड कॅम्पेन ऑफ 1727-28 इन विच बाजीराव आउट जनरल निजामुल मुल्क इज अ मास्टर पीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी असं तो एक विशेष शेरा मारतो की पालखेड कॅम्पेन ऑफ 1727-28 इन विच बाजीराव आउट जनरल निजामुल मुल्क हा जो शब्द आहे की दख्खनेच्या राजकारणातून ज्यावेळेला तुम्ही डिकोड करता त्यावेळेला दख्खनेच्या राजकारणात निजामुल मुल्कासारखा कसलेला सेनापती कोणी नाही असं ज्याचं वर्णन तत्कालीनही मिळतं तत्कालीन कागदपत्रातही मिळतं किंवा निजामासारखा माणूस खुद्द दिल्लीची बादशाही ज्याला अजूनही घाबरते किंवा बादशाहचे इतर सरदार ज्याला घाबरतात ज्याच्या राजकारणाला खुद्द औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला हा माणूस त्याला हा जेमतेम 27-1 वर्षाचा पेशवा निजामाचं वय त्यावेळेला 85 क्रॉस करून 60 च्या आसपास होतं. दुप्पट वय होतं दुप्पट त्याला अनुभव होता. एवढं सगळं बघितलेला माणूस ज्याला 27 वर्षाचा कोवळा पेशवा हा मात देतो त्याला ही जस्ट आउट जनरल एम तो त्याला दख्खनेच्या राजकारणातून टोटली बाजूला करतो अशा पद्धतीने हे मॉन्टगोमेरीचं स्टेटमेंट आहे. आणि त्याला एक उत्तम सेनापती दुसरा सेनापतीला कशा पद्धतीने बघतो त्या दृश्याने आपल्याला बघावं लागतं. पालखेची आपल्याकडे इतरही काही कागदपत्रं आहेत ज्याच्यातनं वेगवेगळ्या वकिलांनी असेल वेगवेगळ्या लोकांनी असेल बाजीरावांचा कौतुक केलंय कशा पद्धतीने बाजीरावांनी या लाइटनिंग फास्ट मुवमेंट केल्या कशा पद्धतीने अख्खं कॅम्पेन ते त्याला काय म्हणू आपण त्याचा वापर करून घेतला आपल्या हालचाली केल्या. आणि एकाच तीन हे जर गुणोत्तर आपण बघितलं तर बाजीरावांचं घोडदळ ज्या वायुवेगाने जात होतं किंवा पालखेडचा एकंदरीत जो काही इम्पॅक्ट झाला त्याची दहशत तत्कालीन दख्खन आणि तत्कालीन हिंदुस्थानला इतकी तुफान बसली की 1727-28 पासून
बाजीरावांच्या यशाचा आलेख हा चढता वाढता राहिला कायम आणि बाजीरावांच्या शेवटच्या क्षणापर्यंत नंतरच्या काळात जे शाहू महाराजांचा बाजीरावांवरती विश्वास बसला, सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जे महत्वाचं कारण आहे ते पालखेडचं युद्ध आहे की निजामासारख्या माणसाला जर हा माणूस मात देऊ शकतो तर आपल्या राज्याचं रक्षण करण्याकरता मग दिल्लीची बादशाही असेल किंवा इतर कोणत्या परकीय सत्ता असेल या सगळ्या सत्तांच्या पासून आपलं रक्षण करण्याकरता हा एकमेव माणूस योग्य आहे आणि आपण जी त्याची निवड या पदावर केली आहे ती अतिशय योग्य होती हे सिद्ध झालं. तर अशा पद्धतीची ही ओव्हरऑल पालख्याची मोहीम आहे. तो आय गेस आपण स्विच करूया, म्हणजे आता मॅप्सचं काही हे नाही आणि आय थिंक पीपीडी संपली. फारच जबरदस्त, एक तास 20 मिनिटं कुठे निघून गेली ते समजलं नाही. असं वाटलं की आताच 5 मिनिटांपूर्वी सुरू झालं होतं, इतकं अगदी सर्वांना खेळवून ठेवलं. यु नो जबरदस्त हा विषय, खूप 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 फास्ट आहे. एका लिमिट मध्ये सांगणं थोडं जरा हे होतं आणि ते मला आय थिंक मी आता मेसेज बघितला, आय एम रिअली सॉरी, म्हणजे मला चेतनचा मेसेज आला की थोडस स्लो जाण्याकरता. पण फ्रँकली स्पीकिंग असं आहे की ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजूनही कव्हर केलेल्या नाहीयेत आणि अशी बरीचशी पत्र आहेत की जी डायरेक्टली घेतलेली नाहीयेत, सो ती वाचण्यापासून आपल्याला काहीच पर्याय नाही. पण हा ओव्हरऑल जर बघितला ना तर 3-1 तासाचा प्लॉट आहे की 3 तासात त्याच्या जर तुम्हाला पर्टिक्युलर मुवमेंट्स असतील, अमुक एका ठिकाणी जाऊन त्यांच्याशी बोलणं कसं झालं असेल, सो हे बघण्याकरता मिनिमम 3 तास हवे. 5 मिनिटांमध्ये जेव्हा चेसच्या मॅचेस असतात की नाही, तशा त्या 5 मिनिटांमध्ये जसं रॅपिड फायर चेस म्हणजे इंटरनॅशनल चेस मध्ये पण विश्वनाथन आनंद आणि कास्पारोव वगैरे यांच्या मॅचेस असतात राईट, तर ह्या सर्व मॅचेस मध्ये जसं 5 मिनिटात सगळा तो गेम खेळायचा असतो आणि पूर्ण प्लॉट लाइटनिंग स्पीड मध्ये जे दोन्ही ग्रँडमास्टर्स खेळत असतात तसा हा अनुभव आलाय. इतकं सुंदर युद्धाचं वर्णन आणि त्या मॅप मधून ऍक्च्युली इट लुक्स व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड आहेच ते, परंतु त्याचं जे एक फिलिंग आहे ना ते खूप जबरदस्त आहे, खूप छान. गोंधळ काही झाला नाहीये, कारण असेल तर आपण एनिवेज म्हणजे आता तो मेन हे संपलेला आपण गप्पांच्या ओघात ते सांगू शकतो. नमस्कार मिस्टर कस्तुरे, खूपच छान सेशन झालं तुमचं आणि तो जो मॅप आहे तरी तुम्ही फास्ट बोलत असलात तरी त्यातल्या बऱ्याचशा गावांची नावं आपल्याला माहिती असतात महाराष्ट्राचा भूगोल शिकल्यामुळे. त्यामुळे ऍक्च्युली 2 मिनिटं तुम्ही जे बाजीराव पेशवे जेवढे फास्ट घोड्यावरनं गेले असतील तेवढ्या फास्ट तुम्ही जे निवेदन करत होतात त्याच्यामुळे मला जर विचाराल तर आम्ही देखील तो प्रवास तुमच्या बरोबर आणि बाजीराव पेशव्यांबरोबर केला असं मला स्वतःला वाटत होतं. मी ती गावं फिरून तुम्ही ते छान वर्णन उभं केलं होतं की ते बाजार बुणगे जे तुम्ही सांगितलं की तो शब्द माहिती आहे पण त्याची उत्पत्ती कुठे झाली ती माहिती नव्हतं, ती पण एक माहिती मिळाली त्याच्यामध्ये. खूप खूप छान झालं सेशन आजचं, मला स्वतःला फार आवडलं, व्हेरी नाईस. वेळ सुद्धा बाजीरावच्या स्पीडने गेला. कौतुक ऐकल्यानंतर मला माझ्या मला 2 प्रश्न विचारायचे वाटतात. एक म्हणजे बाजीरावांचा भौगोलिक भूगोलाचा अभ्यास चांगला होता का, पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न त्याशिवाय नदीला उतार कुठे आणि काय हा भाग आहे. दुसरा प्रश्न होता की बाजीरावची इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे जे गुप्तहेर व्यवस्था काय होती. आणि तिसरा प्रश्न माझा आहे, मी माझ्या डोक्यात प्रश्नाचे भोंगे. तिसरा प्रश्न असा आहे की बाजीरावचे कडे सैन्य किती होतं आणि निजामाकडे किती सैन्य होतं त्या मार्गेटच्या लढ्याच्या वेळेला, अशा माझ्या माझे तीन प्रश्न आहेत. तुम्हाला मी त्रास होते पण तुम्ही सुंदर विवेचन केले आणि तुम्हाला मी फेसबुकवर बघतोय, समक्ष भेटण्याचा योग आलाय. येस, फ्रँकली स्पीकिंग ह्यांच्यातलं एक्झॅक्ट सैन्य किती होतं ना ह्याच्याबद्दल आपल्याकडे कागदपत्र वेगवेगळं सांगतात. कोण सांगतं बाजीरावाकडे फक्त 10,000 फौज होती, कोण सांगतं 20,000 होती, पण साधारणतः 15 ते 20,000 फौज होती असं आपण धरून चालूया. हे 15 ते 20,000 फक्त घोडदळ आहेत, इट इज जस्ट कॅव्हलरी. इथे तुमचं हत्ती नाहीये, उंट नाहीये किंवा पायदळ नाहीये, बेसिकली आर्मी कुठेही नाहीये. निजामाचं सैन्य हे सगळं सैन्य पकडलं तर ते साधारणतः 30 ते 35 हजाराच्या आसपास जात होतं. त्याच्यात त्याचे हत्ती घोड्यांपासून पायदळापासून सगळ्या गोष्टी होत्या. पण निजामाची कॅव्हलरी जरी बघितली ती बाजीरावाच्या तोडीस तोड होती, साधारणतः 15 ते 20 हजारापर्यंत असेल असं आपण, कारण तिथे खुद्द निजामाची नव्हती
खुद निजामाचं सैन्य होतं ते वेगळं असायचं आणि त्यावेळेला जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जे घेतले जायचे जे शिलेदार असायचे ज्यांना आपण टिपिकली बार्गेर आणि शिलेदार असे दोन प्रकार आपल्याकडे असायचे. सो बार्गेर इज काइंड ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि शिलेदार जो असायचा हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्याला कॅम्पेन टू कॅम्पेन बेसिसवरती त्याला हायर केलं जायचं. त्याला जो काही पैसा असेल तो त्या कॅम्पेन करता दिला जायचा आणि त्याचं जे सैन्य असायचं ते सैन्य त्या पूर्ण मोहिमेत वापरलं जायचं. ते शस्त्रविस्त्र सगळे शिलेदारांची असायची, त्यांना सरकारकडून काही मिळायचं नाही. सो असे सगळे पकडले तरी ते 30 ते 35 हजारापर्यंत जातील. पहिला आणि दुसरा प्रश्न हे एकमेकांना जोडून आहेत, म्हणजे त्याचं जे काही भूगोलाचं ज्ञान होतं ते कसं आणि गुप्तहेर खातं, तर हे दोन्ही जोडून अशा करतात की बाजीरावांचं जासूद जे काही आपण म्हणतो किंवा जासूद हे एक टिपिकल नाव आपल्याकडे दिलं जातं, त्या जासूदांची कामं वेगवेगळी असायची. म्हणजे आपल्याकडे थोडं रिलेव्हंट नाही आहे, थोडं उत्तरकालीन आहे, पण दत्तवामन पोद्दार नावाचे एक संशोधक होते आपल्याकडे, तर त्यांनी एक कागद पब्लिश केला आहे भारतीय संशोधक मंडळाच्या क्वार्टरलीमध्ये की मराठ्यांकडे जासूद पेशव्यांकडे कसे नेमले जायचे, तर त्या जासूदांची कामं आणि जासूदांचं जे क्वालिफिकेशन असतं ते क्वालिफिकेशन काय हवं अशा पद्धतीने तो कागद आहे. त्या माणसाला विविध भाषा बोलता आल्या पाहिजे, त्या माणसाला भूगोलाचं ज्ञान असलं पाहिजे, त्या माणसाला उत्तम उत्तम विचार करता आला पाहिजे की कोणत्या एखादा जासूद आहे आणि त्याला मी अचानक 10 प्रश्न विचारतोय तर त्या 10 प्रश्न तो गडबडून जाता कामा नये. त्याला 10 च्या 10 अगदीच 100% नाही तरी जास्तीत जास्त त्याची उत्तरं माहीत असायला हवीत स्वतःला, तर तो त्या समोरच्या राजाला किंवा जो कोणी असेल तो सेनापती त्याला तो व्यवस्थित गाईड करू शकेल. अशा पद्धतीने हा सगळा कागद आहे तो पब्लिश झालेला आहे. बाजीरावांचं हेर खातं इतकं सक्षम हो की दिल्लीपासून ते साऊथ पर्यंत त्यांचे हेर सगळीकडे पसरलेले आहेत आणि ते हेर त्यांना बातम्या देतात. आता हे मी स्टेटमेंट करताना ह्याचा एक पुरावा देतो आणि तो पुरावा इतका इंटरेस्टिंग आहे की पालखेडशी रिलेटेड नाही येतो, पण आपल्याला अंदाज येईल की बाजीरावांचे हेर कसे असायचे. जी वसईची मोहीम झाली होती किमान जपानची, तर वसईच्या मोहिमेत वसईकर पोर्तुगीजांनी एक अर्थात ही सगळी टिपिकल मराठी लोक, त्यामुळे वसईच्या पोर्तुगीजांनी तिकडचा गुजरात मधला एक म्हणजे जो डहाणू वगैरे भाग आहे तिकडचा एक कोणतरी ब्राह्मण निवडला आणि तो त्या ब्राह्मणाला अंगाला ते भस्म वगैरे फासलं आणि त्याला हातात ते जपमाळ वगैरे देऊन पुण्याला पाठवून दिलं. का? तर पेशवे श्रावण मासात ती दक्षिणा वगैरे देतात किंवा इतरही त्यांचा दानधर्म चालतो, अशा पद्धतीने त्याला शनिवारवाड्यात सहज प्रवेश मिळेल किंवा पुण्यात प्रवेश मिळेल आणि बाजीरावांची सगळी माहिती आहे ती काढून घेता येईल. बाजीरावांचं हेर खातं इतकं जबरदस्त आहे की बाजीरावांच्या एका हेराने वसईवरनं बाजीरावांना पत्र पाठवलं, ते पत्र आजही उपलब्ध आहे. 4 ओळीची चिठ्ठी आहे, एक चिठ्ठी नावाचा एक प्रकार असतो आपल्या ज्याला आपण नॉर्मली चिठ्ठी म्हणतो तेच विधभर कागदाचा तुकडा असतो, त्या चिठ्ठीमध्ये जी पब्लिश झालेली आहे त्याच्यात तो हेर बाजीरावांना किमाजप्पांना कळवतोय की वसईवरनं एक त्याच्यातले वर्णन एक कृष्ण आणि ठेंगणा ब्राह्मण जपाणा वगैरे घेऊन पुण्याला आलेला आहे, श्रीमंतांनी त्याला जे काही द्रव्य वगैरे द्यायचं ते द्यावं सगळं करावं, पण त्याच्यापासून 4 हात लांब राहा कारण हा पोर्तुगीजांचा हेर आहे. आता ह्याच्यातलं हे देण्यामागचं कारण किंवा हे सांगण्यामागचं कारण सांगतो की एखाद्या शत्रूने एखाद्या माणसाला हेर नेमलंय हे कळण्या इतका बाजीरावांचा हेर हुशार होता. शत्रू एखाद्याला हेर नेमतो हे आपल्या हेर खात्याला कळावं ह्या इतकं दुसरं कुठलंही उत्तम तुमची मुव्हमेंट नसते मूव्ह नसते. तर बाजीरावांचं हेर खातं इतकं उत्तम आहे की अशी त्यावर अवरंता होती की निजाम काय खातो सकाळच्या जेवणात ते रात्रीपर्यंत बाजीरावांना खायचं, अर्थात ते प्रॅक्टिकली चुकीचं होतं. म्हणजे त्यानंतर त्यावेळेला काही व्हॉट्सअप मोबाईल नव्हते आणि हे अंतर तुफान आहे, पण सांगण्याचा उद्देश हा की त्यांच्यातल्या अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पेशव्यांना कळायच्या. पुढच्या काळात माधवरावांच्या काळात आपल्याला हे सिद्ध झालं, म्हणजे माधवरावांच्या काळातली काही आपल्याकडे पत्र आहे, तर राक्षस गोवांना निजाम काय करणार आहे हे निजामाच्या किचन मधला ते जे कोणी आचारी असायचे भटारी म्हणायचे त्यांना, त्या आचार्यांपैकी एक माणूस ह्याला माधवराव पेशव्यांकडनं वर्षासन होतं आणि तो माणूस हा पेशव्यांचा हेर होता, तो निजामाच्या त्या भटारखान्यामध्ये काम करायचा. इथपर्यंत पेशव्यांचं हेर खातं पसरलेलं होतं, त्यामुळे त्यांना भौगोलिक गोष्टी राजकारणी गोष्टी. आणि आणखीन एक प्रश्न आहे माझा की कुठली हत्यारं वापरली, म्हणजे मराठ्यांनी भाले तलवारी वापरल्या आणि निजामांनी कुठली हत्यारं वापरली. निजामाचा सुरुवातीचा जो जर आपण बघितला का की तो बीड धरूरवरनं पुण्यात घुसला, पुण्यात जे काही धुमाकूळ केली त्याच्यात त्याने वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्याचा उंटांचं हे आहे श्रुतरनाळा नावाचा एक उंटांवरच्या तोफांचा एक प्रकार असतो. हत्ती काही त्याच्या म्हणजे नंतरच्या काळात जर 19 हत्ती त्याचे पकडले गेले अशा पद्धतीने आपण ऐकतो त्या अर्थी निजामाने हत्ती वापरायचे उघड आहे. तलवारी आणि या तर कॉमन होतात,
पण छोट्या ज्या बंदू छोट्या ज्या तोफा असतात त्यांना जंबुरिया किंवा जंबूर का म्हणतात जंबुरे म्हणतात त्या जंबुरे वापरलेले होते हे निजामाकडे होतं पण मराठ्यांकडे विशेषतः बंदुका या फारशा नव्हत्या मराठे तलवारी आणि याच जोरावरती आणि घोडदळ त्याच्यात एक मगाशी गोष्ट सांगताना राहिली बाजीरावांच्या यशाचं गमक किंवा ही 1:3 हा जो रेशो आहे त्याच्यामागचं गमक असं आहे की मॉन्टगोमेरीने सुद्धा ते मेन्शन केलं की देर वॉज अ स्पेअर हॉर्स बिटवीन टू हॉर्समॅन सो दोन घोडेस्वार ज्या वेळेला जातात त्यांच्या बरोबर रिकामा एक तिसरा घोडा असायचा आणि हा रिकामा तिसरा घोडा कशा करता तर कदाचित तुमचं जेवण खाण्याचं जे काही सामान असतं तुमची काही लूट असते किंवा लूट शक्यतो बाजीरावांनी कधीच केली नाही कारण त्यांना ते जड बोझ ओझं आपल्याकडे नको होतं पण एखाद्याचा घोडा दमला किंवा त्याला काही जखम झाली किंवा काय झालं तो त्या माणसाचं वजन घेऊन जाण्याकरता समर्थ नसेल तेवढा तर तो जो स्पेअर हॉर्स असायचा तो त्या ठिकाणी कामाला यायचा आणि समजा बाजीरावांची फौज धरून चालू आपण की 10,000 फौज आहे तर 15,000 घोडी बाजीरावांच्या ह्याच्यात असायची आणि 5,000 ही रिकामी घोडी असायची तर ती 10,000 फौजेपैकी 5,000 फौज म्हणजे 5,000 लोकांची घोडी समजा तंदुरुस्त नादुरुस्त झाली त्यांना काही जखमा झाल्या किंवा त्यांना काही घोडं फेसाळ जो एक प्रकार असतो की त्याला दम लागला तर तो वेग फौजेचा आहे तो कमी होऊ नये काही मोजके तुकडे मागे राहून बाकीच्या फौजा पुढे जाऊ नयेत असं होऊ नये म्हणून तो जो स्पेअर हॉर्स असता तो वापरला जायचा आणि तो जो स्पीड होता तो मेंटेन ठेवला जायचा तो हे त्याच्या मागचा आणखीन एक गमक होत पण आपल्याकडे शस्त्र म्हटलं तर तलवारी हेच सगळ्यात मोठं शस्त्र पण तलवारीचा मर्यादा 5 फुटाची असेल आणि भालाचा असेल लांब लांब ते घोडदळाला भाल्याची मदत जास्त होत असेल येस येस इव्हन आपल्याकडे एक बाजीरावांचंच पेंटिंग आहे म्हणजे पेंटिंग आपल्याकडे नाहीये पण त्याचं वर्णन आहे जे मी मगाशी सुरुवातीला सांगताना म्हटलं की दिल्लीच्या बादशहाने ते हे केलेलं तर त्या चित्राचं वर्णन करताना असं आहे की बाजीराव घोड्यावरनं जात आहेत कमरेला तलवार लटकवलेली आहे ते हात जाताना हातात ना ती मक्याची कणसावर ती अशी तोडून खात आहे त्यांच्या पाठीवर मोठा भाला लावलाय असं त्या चित्राचं वर्णन केलेलं आहे सो भाला हा कायम असायचा घोडेस्वाराला भाला हा कायम असणं गरजेचं असायचं कारण ज्या वेळेला घोडा समोर माणूस येतो त्यावेळेला त्या समोरच्याची तलवार तुमच्याकडे येईपर्यंत तुमच्या भालाचा फाळ त्याच्या छातीत किंवा त्याच्या शरीरात घुसलेला असतो आणि शेवटचा एक प्रश्न आहे माझा की प्रतापगडच्या युद्धावर कॅप्टन मोडक म्हणून इंदूरचे होते त्यांचं पुस्तक आहे तसं या लढाईवर कुठल्या सैनिकी अधिकाऱ्यांनी पुस्तक लिहिलंय का आता रिसेंटली मेजर जनरल शशिकांत रिसेंटली म्हणजे आता 2 वर्ष झाली जवळपास त्या गोष्टीला पण शशिकांत पित्रे सरांचं ऑलरेडी या समहा नावाचं एक पुस्तक आलंय राजहंसने प्रकाशित केलंय ते त्याच्यात ऑब्विसली कारण ते स्वतः मेजर जनरल असल्यामुळे त्यांना युद्धाचा अनुभव आणि युद्धाच्या एकंदरीत जरी ते आजच्या काळात युद्ध असलं तरीही ते कशा पद्धतीने लढलं जातं किंवा कशा पद्धतीने केलं जातं ते त्यांनी सगळं त्याच्यात दिलेलं आहे अजून माझ्या माहितीप्रमाणे थेट मिलिटरीतल्या एखाद्या एक्सपिरियन्स अशा रँक होल्डरने किंवा असं काही लिहिलेलं माझ्या वाचनात नाही किमान मराठी तरी तो मी जे ऐकलंय खरं खोटं मला माहिती नाही पण एनडीए मध्ये आणि इथे अमेरिकेमध्ये की पालवीची लढाईचं रेफरन्स येतो असं मी ऐकलंय हा मी आम्हाला अमेरिकेतला आता फिक्स नाही सांगता नाही पण बिडेकरांच्याकडनं बरंच वेळ ते ऐकलं होतं की वेस्ट पॉइंट मिलिटरी अकॅडमी जी आहे तिथे ही सँड मॉडेल्स म्हणजे प्रतापगड आणि पालखेड अशी मराठ्यांची 2 सँड मॉडेल्स केली गेली होती मला करंट स्टेटस असं माहित नाही काही आहे की ते अजूनही शिकवलं जातं का ते एका ठराविक काळापुरतच होतं की ठराविक बॅच पुरतच होतं पण जर तसं असेल तर US कमांडोजना ट्रेन करण्याकरता जर ही लढाई वापरली जात असेल तर बाजीरावांचं तत्कालीन जे काही वॉर टॅक्टिक्स असेल ते अर्थातच महत्वाची होती आपल्याकडे एनडीए मध्ये अर्थातच या गोष्टी कारण एनडीएचा अंतर्गत अभ्यासक्रम मला माहित नाही काय आहे तो पण इथे असणं हे स्वाभाविक आहे आणि इव्हन आता इंडियामध्ये बाजीरावांचा पुतळा वगैरेही उभारला जातोय त्यामुळे तिथे मराठ्यांशी रिलेटेड जी काही युद्ध पद्धती होती ती अर्थातच तिथे शिकवली जात पुष्कळ बाजीरावची तुलना रोमेलशी केली जाते सॉरी कोणाशी रोमेल जो जर्मनचा सेनापती होता रोमेल इजिप्तच्या युद्धामध्ये रणगाडे युद्धामध्ये ज्या स्पीडने रणगाडे आणायचे ज्या स्पीडने बाजीराव घोडदळ करायचं अशी एक तुलना केली जाते माझा तुमच्या एवढा अभ्यास नाही पण थोडं वाचन होतं म्हणून विचारतो
हा नाही कसं आहे म्हणजे आपल्याकडे ना एक टिपिकल हे आहे की दोन माणसांची तुलना करणं म्हणजे शिवाजी आणि बाजीराव, शिवाजी आणि अलेक्झांडर, बाजीराव आणि अलेक्झांडर हे आपल्याकडे टिपिकल हे झालं की अमुक एक माणूस जातोय ना मग त्याच्या तोडीचं दुसरं कोणी आहे का नाहीये. पण कसं होतं की ज्यावेळेला तुम्ही कम्पेअर करता दोन माणसांना त्यावेळेला फक्त तो माणूस नजरेसमोर ठेवून चालत नाही तर त्याच्या आजूबाजूचे जे काही घटक आहेत ते तुम्हाला बघायला लागतात. शिवाजी महाराजांची युद्ध पद्धती आणि बाजीरावांची युद्ध पद्धती याच्यात खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. महाराजांच्या काळात सैन्य कमी होतं, रिसोर्सेस कमी होते, जे शत्रू होते ते शत्रू इतके तुफान होते की एका वेळेला महाराजांना 8-8 शाह्यांना म्हणजे मुघल आदिल कुतुब असेल कुतुब नंतर आपल्या बाजूने झाला, इकडे पोर्तुगीज होते, डच होते, सिद्धी होता, इंग्रज होते, इतर जे छोटे छोटे कोकणातले देसाई सरदेसाई असायचे म्हणजे कुडाळकर देसाई वगैरे हे असे छोटी छोटी लोक होती. या सगळ्या लोकांची जेव्हा महाराज तोंड देतात त्यावेळेला महाराजांचं सैन्य प्रत्येक फ्रंटवरती त्यांना डिवाइड करून आणि प्रत्येक फ्रंटवरती त्यांच्याशी लढताना 2-4 हजारचे फौज लढते त्यावेळी तुम्हाला गनिमी कावाचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो. वेरज 18व्या शतकात कसं होतं की बाजीरावांनी ऑलरेडी हा जो मोठा प्रदेश असतो त्याच्यावरती नियंत्रण मिळवल्यामुळे आणि धडाधड जाऊन जो शत्रू आहे एकतर मुघल त्यावेळेला अतिशय कमकुवत झाले होते, डच तर त्या सगळ्यात नामांतराच शेवटी राहिले होते, डच आणि फ्रेंच उरले कोणतं पोर्तुगीज आणि इंग्रज. या पोर्तुगीज आणि इंग्रजांवरती अर्थात बाजीरावांचा कोकणात वचक होता, इतर शाहू महाराज सरदार होते त्यांचा वचक होता, मध्य भारतातले इतर जे मुघलांचे संस्थानिक होते त्यांच्यातले सवाई जयसिंग असेल किंवा राजपूत राजांपैकी जगतसिंग होता उदयपूरचा महाराणा प्रतापाचा वंशज होता, यांच्यापैकी राजपूत लोकांना बाजीरावांनी आपल्या लगामी लावत होते, इथे बुंदेले बाजीरावांचे लगामी होते, त्यामुळे बाजीरावांच्या टॅक्टिक्स या टोटली बदललेल्या होत्या नंतरच्या. आणि तुम्हाला 40-40 हजार म्हणजे बाजीरावांचं भोपाळचं जे युद्ध आहे त्याच्यात 1.5 लाख फौज बाजीरावांनी उतरवली, 70-75 हजार मराठ्यांची फौज एका वेळेला युद्धात उतरते हे पहिल्यांदा तिथे भोपाळमध्ये घडून आलं. आणि नंतरच्या काळात अर्थात नानासाहेब पेशव्यांनी जी त्रिस्थळी यात्रा केली म्हणजे बिहार बंगाल आणि तो त्या प्रदेशात नानासाहेबांच्या ज्यावेळेला फौजा गेल्या त्यावेळेलाही आपल्याकडे वर्णन की 80 हजार फौज आणि मराठ्यांचं चतुरंग सैन्य घेऊन मराठ्यांचा पेशवा तिकडे जातो आणि सगळ्यांना थरकाप होतो की आता 80 हजार मराठे इथे आले म्हटल्यावरती हे दिल्लीची बादशाही घेऊन टाक काही सोशल म्हणून. तो शिवाजी महाराजांच्या काळात आणि ह्याच्यात फरक पडतो. तसंच आपण ज्यावेळेला बाकीचे म्हणजे रोमेल असेल किंवा अगदीच जुन्या काळातले आपण अलेक्झांडर वर येतो तुमचे इक्विपमेंट काय आहेत अर्थात या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन असेल ती म्हणजे थॉट प्रोसेस. तुम्हाला कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे, तुम्हाला कशा पद्धतीने तुमचे डावपेच आखायचे ह्याच्यात कुठेही बदल होत नाही. आणि ह्याचा एक थोडक्यात सांगतो की रिलेव्हन्स असं आहे की आपल्याकडे चाणक्याचं अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्र हा फक्त आणि फक्त अर्थ जरी असलं तरी तो पैशाशी आणि याच्याशी संबंधित नाहीये, त्याच्यात तुमचं इतर काही गोष्टी येतात. त्याच्यात चाणक्याने त्याच्या ओव्हरऑल त्याच्या नरेशन मध्ये युद्ध कसं लढावं किंवा त्याच्यात मंत्रयुद्ध काय असतं हे सगळे प्रकार दिले. त्याच्याच तोडीचा किंवा त्याच्याच काळातला चीनचा एक संजू नावाचा एक फिलॉसॉफर होता की ज्याने तत्कालीन त्याच्या चीनच्या राजाला त्याने सगळे लिहून दिले, त्याचे 13 अध्याय उपलब्ध आहेत. हे आजही म्हणजे आजही आर्ट ऑफ वॉर संजूचा जो आहे त्याचा उपयोग जगभरातल्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये नॉट जस्ट बॅटल फील्ड वरती पण वेगवेगळ्या फील्ड्समध्ये त्याचा रिलेव्हन्स कसा आहे ह्याच्यावरती अभ्यास केला जातो. आणि संजूने जे सांगितलेले नियम आहेत ते नियम बाजीरावांच्या युद्ध पद्धतीची किंवा बाजीरावांची युद्ध पद्धती त्याच्याशी तंतोतंत जोडते, शिवाजी महाराजांची युद्ध पद्धती त्याच्याशी तंतोतंत जोडते किंवा इतर लोकांची जोडते याचा अर्थ हे एकमेकांचा अभ्यास करायचे का असं होत नाही. तर थोडक्यात सांगायचं तर जो उत्तम सेनापती असतो त्या जगात जगभरातले उत्तम सेनापती आपण घेऊ त्यांची विचार करण्याची पद्धत एक असते की मला एक अल्टिमेट गोल जे माझं आहे ते मला अचीव करायचं आहे तर त्याच्याकरता काय करावं लागेल, विच इज द फिजिबल वे अँड द बेस्ट पॉसिबल वे टू गेन दॅट पर्टिक्युलर थिंग. ह्या विचार करण्याची पद्धत प्रत्येकाची सामायिक असते त्यामुळे सगळ्यांचा जो एक निष्कर्ष जो आपल्याला मिळतो की यांची विचार पद्धती ही सगळ्यांची कॉमन दिसून येते. सो थॉट प्रोसेस सगळ्यांची सेम असते, फक्त तुमचं जे काही साधनं असतात लष्करी संसाधनं असतात किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात परिस्थिती असते या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त फरक पडतो. तेवढं दोन प्रश्न होते की बाजीरावच्या सैन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी किती होते आणि महाराष्ट्राच्या बाहेर माळवा शिंदे होळकरांची किती होते हा एक पहिला प्रश्न. आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे सैन्य पोटावर चालतं ते पैसा कुठनं उभारलेला. ओके तर दोन गोष्टी ह्याच्यात आपल्याकडे असं अजूनही काही अवेलेबल नाहीत फिगर्स की बाबा नेमकं सैन्य कुठून कशातलं असायचं अशी अशी कागदपत्र आपल्याकडे नाही आहे.
पण शिंदेवळकर हे जरा मूळचे इथलेच होते. शिंदेवळकरांची सुरुवात ही झाली बाजीरावांच्याच काळापासून. हे बाजीरावांचेच सरदार, बाजीरावांनी त्यांना पुढे आणलं. तीन बाजीरावांचे जबरदस्त सरदार त्यावेळेला आपल्याला दिसतात. एक मल्हारराव होळकर, दुसरे राणूजी शिंदे आणि तिसरे धारचे पवार होते. 24 साली पवारांचं धार मध्ये पहिलं ठाणं बसलं माळव्यात बाजीरावांचं. आणि त्याच्यानंतर पुढे बाजीरावांनी 1737 मध्ये इंदौर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही ठिकाणी शिंदे आणि होळकरांना नेमलं. तिथपासून ही लोक पुढे झाले. मग शिंदे होळकरांच्या ज्या फौजा होत्या ह्यांना ऑर्डर्स यायच्या बाजीरावांकडनं. त्यामुळे उत्तरेत जे काही फौज जायची त्यावेळेला खुद्द शिंदे होळकरांची महाराष्ट्रातली जी काही फौज असेल ती त्यांच्याबरोबर तिकडे स्थलांतरित झालेली असेल ती असायची. पण त्या त्या भागातले जे शिलेदार असतात किंवा त्या त्या भागातली जी सैन्य भरती असते ती ती सैन्य भरती केली जायची. इंदौर आणि ग्वाल्हेरचं ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला ही दोन्ही स्थळं आजही आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला मराठी टक्का आपल्याला जास्त भेटतो तिथे. त्यामुळे हे जे दोन सरदार उत्तर स्थायी झाले त्यावेळेला महाराष्ट्रातले त्यांच्या जवळपास किंवा त्यांच्या हाताखाली इतर लोक होते. म्हणजे जी हायरार्की असते तुमची एक मोठा सरदार त्याच्या हाताखाली छोटे सरदार तो ट्री वाढत जाते. तो हे सगळे सरदार सुद्धा त्यांची घराणी सुद्धा तिकडे म्हणजे इंदौरचे किबे असतील किंवा ग्वाल्हेरच्या शिंद्यांचे इतर जे काही सरदार होते ती सगळी लोक असतील पक्षी वगैरे ही सगळी लोक महाराष्ट्रातनंच तिथे जाऊन स्थायिक झाली. तीच त्यांचे सरदार पुढे वाढत गेले. त्याच्या बरोबरीने इतर जे काही सरदार ते सरदार घेतले जायचे. आणि मग जे काही उत्तरेतले स्वराज असेल राजपुतान्यात असेल बंगाल बिहारकडे असेल किंवा दिल्लीवरती असेल त्याच्याकरता जाताना मग ते सैन्य डिवाइड केलं जायचं. पण शक्यतो महाराष्ट्रातलं असायचं ते इथल्या इथेच जायचं म्हणजे वापरलं जायचं. आणि तुमचा लीडर कोण आहे अर्थात त्याच्यावरती हे सगळं ठरायचं. पैसे दोन गोष्टी आहेत. एक तर आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच एक सगळ्यात मोठं वाक्य आहे की रामचंद्र पंतामात्याचं एक वाक्य आहे की सावकार हे तो राज्याचे भूषण असं तो म्हणतो. तर सावकारी ही आपल्याकडे पूर्वीपासून चालत आली आहे. आणि सावकारांना महाराजांनी काय किंवा इतर कोणीही कधीच बुडवलं नाही. उलट सावकारांना जास्तीत जास्त संरक्षण दिलं जायचं. पेशव्यांच्या घराण्यात जर आपण बघितलं तर पेशव्यांच्या घराण्यात सोयरीची जी आहे लग्न जी आहे ती बरीचशी सावकारांच्या घरातली झाली. म्हणजे पेशव्यांच्या घराण्यातली हार्डली थोरल्या माधवरावांची बायको रमाबाई ही आणि नानासाहेब पेशव्यांची दुसरी बायको पहिली बायको सॉरी त्या सावकारीतल्या नव्हत्या. म्हणजे गोपिकाबाईंचं घराणं हे सरदारीकरणातलं जास्त होतं. आणि रमाबाई जोशी म्हणजे माधवरावांची बायको ही एक साध्या त्या पागेवरच्या कारकुनाची मुलगी होती. पण त्याच्या पलीकडची इतर लग्न झाली काशीबाईंपासून सगळे हे सगळे सावकार आहेत त्यांचं माहेर. त्यामुळे त्यांच्याकडनं पैशांची मदतही अर्थात झालेली असणार हे खुद्द पेशव्यांचं म्हणतोय मी. राजाच्या दृष्टीने ज्यावेळेला म्हणायचं झालं त्यावेळेला चौथाई मिळते शत्रूकडून ती चौथाई वसूल केली जायची. खुद्द राजाचं जे उत्पन्न असायचं सरदेशमुखीचं ते वेगळं असायचं. आणि प्रजेवरचे जे काही कर असायचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीममध्ये टॅक्सेशन जे त्यावेळेचं होतं की त्याच्यातही प्रकार असायचे वेगवेगळे की कोणत्या जिरायतीवरती काय कर असायचा बागायतीवरती काय कर असायचा मिठावरचा कर वेगळा नारळावरचा कर वेगळा कोकणात पोफळीवरचा कर तो हे वेगळं सगळं या सगळ्या प्रकरणात जे काही सगळं जमा व्हायचं ते केंद्रीय तिजोरीत दिलं जायचं भरलं जायचं. आणि त्यातून मग वेगवेगळ्या मोहिमांना जो काही पैसा असेल तो पुरवला जायचा. मग तो जर पेशव्यांच्या हाताखाली मोहीम निघणार असेल राजा हा प्रमुख त्यामुळे राज्याच्या तिजोरीत जाणं त्यावेळी ते साताऱ्याच्या तिजोरीत जाणं. खुद्द पेशव्यांना मोहीम काढायच्या वेळेला अनेक वेळा सावकारांकडनं कर्ज घ्यावी लागायची ऍडिशनल पैसा असायचा तो. अनेकदा शाहू महाराजांकडनं पैसा घ्यावा लागायचा की महाराजांनी आम्हाला मोहीम काढायला सांगितलंय तर आम्हाला पैसाही लागेल तर महाराजांनी तो आम्हाला प्रोव्हाइड करावा. मग शाहू महाराज त्यावेळेला सावकारांकडनं कर्जाऊ रक्कम घेणार की पेशव्यांना देणार. खुद्द पेशव्यांचे काही सावकार होते. ब्रह्मेंद्र स्वामी धावळशीकर नावाचे एक गृहस्थ होते की जे गुरु म्हणूनही त्यांना मान्यता होती आणि ते सावकारही होते. गुरुपेक्षा ते सावकार जास्त होते कारण बाजीरावांची नंतरची पत्र अशी आहेत की मी कर्जात इतका बुडालोय की आता बाजीरावांचं वाक्य आहे की देणेदारांचे पाया पडता कपाळ छिनत चाललंय. म्हणजे कपाळ फुटलंय माझं लोकांच्या पाया पडून पडून की बाबा थांबा माझ्याकडे आता पैसा नाही मी तुम्हाला पैसा देतो. आणि एका लिमिट नंतर बाजीरावांनी इतकं पत्रात दिलंय की आता तुम्ही म्हणजे सावकारांनी हे राज्य चालवावं मी तुमच्या जागी येऊन सावकारी करतो हा एक ऑप्शन आहे नाही तर मी विष खाऊन जीव देतो इथपर्यंत बाजीरावांनी पत्रात लिहिलंय. सो सावकारी हा त्यातला एक प्रमुख स्रोत होता. आणि बाकी कर किंवा शत्रूकडून घेतलेले लूट चौथाई सरदेशमुखी ही यातनं जे काही उत्पन्न आहे हा हे सगळे त्यावेळेचे उत्पन्नाचे स्रोत. धन्यवाद. फार छान मस्त एकदम हायली रिसोर्सफुल आन्सर. आणि मला हा एक प्रश्न आहे की इथे निजामासारखा माझ्या मते जसं शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेबासारखा मोठा शत्रू नाही मिळाला तसा हा निजाम बाजीरावांच्या काळात आलेला आहे. त्या निजामाला तावडीत सापडल्यानंतर बंदी किंवा ठार का नाही मारलं म्हणजे तेव्हा काय राजकारणाचा भाग होता जो
तहापर्यंत त्यांनी तो आटपून घेतला पण त्याला ठार नाही मारलं, कारण तो नंतर बराच डोक्याला ताप होता, पुन्हा एकदा तह करावा लागला भोपाळचा किंवा काय, परंतु त्याला सोडून का देण्यात आलं? कशा गोष्टी म्हणजे एक तर आपल्याकडे राजकारणाचा एक नियम आहे की प्रत्येक शत्रू संपवायचा नसतो, सो हा त्यातला एक मोठा त्यातली गोम आहे. आणि दिल्लीच्या बाबतीत बाजीरावांचं एक पत्र आहे, म्हणजे निजामाच्या बाबतीत नाही ते दिल्लीच्या बाबतीत आहे की दिल्लीची बादशाही बुडवायची का नाही आहे, कारण बाजीरावांनी एका पत्रात सांगितले आणि त्या पत्रात ते हे सांगतात की छत्रपती स्वामी म्हणजे शाहू महाराज सुद्धा दिल्लीची बादशाही बुडवावी या मताचे नाही आहेत. त्याचं हे असं होईल की दुसरे लोक जाऊन ती बादशाही बुडवतील आणि त्याचा आळ आपल्यावरती येईल. तर निजामाच्या बाबतीत हे होतं, याचं कारण एक तर दख्खनेत इतर जे कोणी शत्रू होतील किंवा जे काही अंतर्गत जे कोणी शत्रू होते ते निजामाच्या रोखाने जायचे, त्यामुळे ते शत्रू ओळखण्याचा तो एक उत्तम उपाय होता. की जसं एक मॅग्नेट असतं ते मॅग्नेट जसं खेचून घेतं ते जे काही मेटलचे पीसेस असतात तसे, तसं मराठ्यांकडचे शाहू महाराजांच्या दरबारातली लोक त्या निजामाकडे आकर्षित व्हायची आणि ती लोक लगेच आयडेंटिफाय केली जायची. जसं पालखेच्या ह्याच्यात ते आनंदराव सुमंत आयडेंटिफाय त्याला केलं आयडेंटिफाय केलं आणि बाजीरावांनी त्या तहामध्ये तो ते कलमच टाकलं की आनंदराव सुमंत तुझ्या बाजूच आहे ना, त्याला ताबडतोब इथं बाजूला काढायचं, ह्याच्या पुढे त्याला दरबारात ठेवायचा नाही, त्याला पुन्हा शाहू महाराजांकडे पाठवून द्यायचं. हा एकातला हे होता. दुसरा, निजामाने बाजीरावांना पुढच्या काळात खुद्द बाजीरावांना असं नाही पण पुढच्या काळात पेशव्यांच्या काळात निजामाने मदतही केलेली आहे. टिपूच्या काळात टिपूवरती जे काही हल्ले झाले त्याच्यात निजामाच्या फौजा आणि पेशव्यांच्या फौजा एकत्र लढलेल्या होत्या. उत्तरेकडे जाताना किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील किंवा अंतर्गत जे काही बंडखोर असतील त्यांचा निपात करण्याकरता सुद्धा निजामाकडनं मदत घेऊ अशा पद्धतीने अनेक डावपेच रचले गेले होते, जे प्रत्यक्ष बाजीरावांच्या काळात कधी झाली नाही. आणि दुसरी गोष्ट, थेट बाजीरावांना तेवढे अधिकार नव्हते की निजामाला टोटली मारून टाकावं, कारण शेवटी निजामाचा थेट व्यवहार चालायचा शाहू महाराजांशी आणि इतर जे कोणी शाहू महाराजांचे सल्लागार असायचे सल्लागार ती मंडळी शाहू महाराजांना एक सांगणार आणि शाहू महाराज थेट निजामाला बाजीरावांना हरवू देणार नाही किंवा त्यांना थेट निजामाला अटक करू देणार नाही अशा पद्धतीने ही राजकारण झालेली आहे. हे जे आनंदराव सुमंत असेल किंवा नारोराम मंत्री शेणवी जे मंत्री होते ते होते, श्रीपतराव प्रतिनिधी होते, ही जी लोक होती ही सगळे निजामाला फॉर अशी होती जवळपास. आणि ते शक्यतो निजामाला बाजीरावांच्या विरोधात मदत करायचे अंतर्गतरित्या, त्यातल्या त्यात ते मंत्री होते नंतर बाजीरावांच्या बाजूला आले पण ते जे प्रतिनिधी आणि सुमंत होते हे शेवटपर्यंत निजामाच्या बाजून राहिले. तो याही अंतर्गत राजकारणामुळे बाजीरावांनाही एका लिमिटच्या पुढे जाऊन शाहू महाराजांचा आदेश असेल किंवा इतर जे काही प्रेशर असायचं, कारण सायमल्टेनियसली तुम्हाला अंतर्गत राजकारणात गुंतून चालत नाही, तुम्हाला तुम्ही कर्ज घेतलेलं असतं ते फेडण्याकरता तुम्हाला नवीन मोहीम काढायला लागते. मी जर ह्याच्यातच गुंतून पडला तर तुमचा पैसा फक्त पाण्यासारखा फुकट जातो, तुमचे अंतर्गत राजकारणाची कधीच संपणार नसतात, एक गेला की दुसरा येतो आणि तो विरोध तुम्हाला तसा सुरू राहतो. सो अल्टिमेटली तुम्हाला हे कुठेतरी थांबवावं लागतं. आता निजाम थांबलाय ना बस, मला दुसरीकडे बघण्याकरता वेळ मिळतो, विषय संपला. निजामाला बाजीरावांनी तिथे अडवायचं म्हटलं असतं, म्हणजे पालखेड घेऊ आपण किंवा भोपाळ घेऊ, पालखेडच घेऊ. एक लिमिट असं येतं की तुम्ही एखाद्या वाघाला, म्हणजे मी निजामाची तुलना वाघाशी करत नाहीये किंवा वाघ त्याला म्हणतो असंही नाही, पण कोणत्याही एका जनावराला तुम्ही घाबरवत एका कोपऱ्यात नेता आणि त्या जनावराला तुम्ही घाबरवत त्या कोपऱ्यात नेईपर्यंत ते जनावर तुम्हाला घाबरतं, पण एका कोपऱ्यात अडकल्यानंतर आपण मागे जाऊ शकत नाही हे ज्या वेळेला त्याला कळतं त्यावेळेला त्याची सगळी शक्ती तो एकवटतो आणि तुमच्यावरती हल्ले करतो. जर निजामाला एका लिमिट नंतर ताणलं असतं तर त्याने आता मरायचंच आहे ना, आता समोरच्याला मारून मरू असं म्हणून त्याने बाजीरावांवर तेवढा प्राणघातक हल्ला केला असता किंवा जे काही असेल ते. आणि जर त्या लेवलला निर्णय उद्ध झाला असतं तर बाजीरावांची तेवढी कदाचित तयारी नव्हती असंही म्हणता येईल. आणि एक संजू म्हणतो की उत्तम सेनापतीचं लक्षण हेच असतं की कमीत कमी रक्तपात करून आणि कमीत कमी नुकसान करून शत्रूला हरवणं, ते प्रॅक्टिकली असेल कसंही असेल, पण ते हरवणं हा तुमचा अल्टिमेट गोल असतो. त्याला जगाच्या दृष्टीने त्याला खाली खेचणं, त्याला नेस्तम नाबूद करणं, त्याचे रिसोर्सेस असतात ते कॅप्चर करणं आणि त्याला पुढच्या काही वर्षांकरता तरी वर येऊ न देणं किंवा कदाचित त्याला कायमचं वर येऊ न देणं हा तुमच्या दृष्टीने सगळ्यात मोठा पॉईंट असतो. आणि बाजीरावांनी नेमकं तेच केलं, त्याला जिवे मारणं किंवा त्याला कैद करणं हा त्यातला एक उपाय नव्हता. म्हणजे निजामाला कैद केलं असतं तर निजामाच्या चार मुलांचं अर्थात पुढे झालंच, त्यामुळे तुम्ही एका माणसाला कैद करून कधीच काही होऊ शकत आणि निजामासारख्याच्या बाबतीत तर ते शक्यच नव्हतं. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का किंवा कॉमेंट काही असतील तर? प्रकाश काका, याचा
लढाईशी संबंधित नाही, पण मगाशी त्यांनी सांगितलं की ते पानिपतच युद्धाला जो हरले त्याचं कारण की पेशवे तुम्हाला म्हणजे बायका मुलं घेऊन जायचे वगैरे लढायला, आणि ते तसं नाही असं त्यांनी सांगितलं. पण मग नक्की पानिपतच्याला जी मदत केली गेली ती उशिरा का पोहोचली, किंवा मग त्याला कारण अशी दिली जातात की ते लग्न मुंजा करत बसली वगैरे, ते कितपत खरं आहे? नाही, दोन गोष्टी आहेत. एक नानासाहेबांचं दुसरं लग्न हा टोटली वेगळा विषय आहे, त्याचा पानिपतशी थेट काही संबंध नाही. तो लावला जातो दुर्दैवाने, पण त्याचा काही संबंध नाही, कारण नानासाहेब ऑलरेडी 40,000 फौज घेऊन उत्तरेकडे जायला निघाले होते आणि ते लग्न झालं ते एका सावकाराच्या मुलीशी झालंय. सो पैसा, पैशाची गरज, सावकाराच्या मुलीशी 40व्या वर्षी लग्न होणं आणि हा सगळा जर प्रकरण हे बघितलं तर आपल्याला त्यातला गर्भजात कळून येईल की काय प्रकरण असेल ते. त्याचे ठोस आपल्याकडे पुरावे नसले तरी भाऊच्या बाबतीत ज्या वेळेला मी म्हणतो की सदाशिवराव भाऊने केलेल्या गोष्टी किंवा त्याने केलेल्या, अर्थात भाऊकडनं चुका ही तितक्या झाल्या नाही असं नाही, पण कसं होतं की आज मी किंवा जे कोणी परीक्षण करतात ते आपण चार भिंतीत बसून बोलतो की हे त्याने असं करायला होतं, त्याने असं करायला होतं. ऍक्च्युली ज्या वेळेला तो माणूस 50,000 फौज घेऊन वरती जातो किंवा ऍक्च्युली त्याच्या डोक्यात काय चालू असतं, जर तो जिंकला असता समजा तर त्याला आपण डोक्यावर घेऊन नाचलो असतो. तो हरला, इतिहास हा शेवटी जेत्यांचा असतो, त्याला जो हरतो त्याच्या दृष्टीने कितीही 100 चांगल्या गोष्टी असतील तरी त्या घेतल्या जात नाही. त्याची एक वाईट जी गोष्ट आहे ती कायम लोकांना उजगडून सांगितली जात आहे. भाऊच्या चुका अर्थात झाल्या आपल्याकडे, भाऊच्या नाही त्या अर्थात पूर्वीपासून ज्या चुका होत्या, म्हणजे अब्दाली ज्या वेळेला अफगाणिस्तानातून 5 वाऱ्या करून येतो त्यावेळेला तो कशा पद्धतीने इथे येतो, ज्या 5 मुख्य नद्या लागतात पंजाबच्या, 7 म्हणू त्यातल्या 6 म्हणू आपण, त्यातली सरस्वती नव्हती पण सिंधू, झेलम, चिनाब, रावी, व्यास, व्यास आणि सतलज या ज्या 6 नद्या आहेत, या नद्या त्यांची पात्र इतकी प्रचंड आहेत की त्या नद्या क्रॉस करून तुम्ही भारतात येता त्यावेळेला तुम्ही कोणत्या पद्धतीचा टेक्निक वापरता. अब्दालीने ते एक जे टेक्निक वापरलं जे आजही मिलिटरी वापरते त्याला पॉन्टन ब्रिज म्हणतात. सो बोटी ज्या असतात त्या बोटी एकमेकाला लावतात समुद्राच्या अख्ख्या पात्रात आणि त्या बोटींवरनं जे काही ताडपत्री किंवा जे काही त्यावेळेचं मटेरियल असायचं ते मटेरियल वरनं तर पूर्ण टाकतात आणि तो ब्रिज बनला जातो. त्या बोटी दोरीने एकमेकांना बांधलेले असतात. तो पॉन्टून ब्रिजचं जे टेक्निक होतं जे अब्दालीने वापरलं ते मराठ्यांना का वापरता आलं नाही हा सगळ्यात मोठा भाग आहे. मराठ्यांना ते वापरता आलं नाही म्हणताना मी मराठ्यांना किंवा भाऊला दोष देणार नाही, याचं कारण कदाचित ते मराठ्यांना माहीत होतं पण त्याचे जे रिसोर्सेस आहेत तेवढे आपल्याला अवेलेबल झाले नाही त्यावेळेला. भाऊने अशा काही ऑर्डर्स दिलेल्या होत्या की ह्या सगळ्या बोटीवर आहेत, त्या नावं आहेत, या सगळ्या तयार करून ठेवा. गोविंदपंत मुंदले होते, नारोशंकर दाणे होते दिल्लीमध्ये, त्या सगळ्यांना ऑर्डर्स दिलेल्या होत्या पण ते काम होऊ शकलं नाही. याच्यात अंतर्गत राजकारण आहे ऑब्व्हियसली, हे ऑफ द रेकॉर्ड, कारण याचे रिसोर्सेस आपल्याकडे काही अवेलेबल नाही आहेत फारसे की असं झालं असेल. पण सदाशिवराव भाऊंनी पानिपतच्या मोहिमेच्या 2-3 वर्ष आधी उत्तरेतले जे आपले सरदार होते त्याच्यात बुंदेले असतील, होळकर असतील, नारोशंकर दाणी असतील, विंचुरकर असतील, अंताजी मणकेश्वर असेल, या सगळ्या सरदारांकडनं येणारा जो पैसा आहे तो त्या पैशाचा हिशोब तपासायला सुरुवात केली होती. आणि हे हिशोब तपासताना बुंदेलांच्या विरोधात म्हणजे गोविंदपंत बुंदेलांच्या विरोधात भाऊसाहेबांनी 2 माणसं पाठवली. या 2 माणसांनी 11 कलमी रिपोर्ट 12 कलमी रिपोर्ट भाऊसाहेबांना दिला आणि त्याच्यावरती गोविंदपंतांवरती ठपका टेप त्याची त्या रिपोर्टची कलमं आपल्याकडे उपलब्ध आहेत की तिथनं किती महसूल मिळतो, ही लोक किती महसूल स्वतःच्या खिशात घालतात आणि दख्खनीत काहीच का पाठवत नाही. सो भाऊसाहेबांनी हे सगळं हा जो काही भ्रष्टाचार होता त्यावेळेचा तो सगळा बाहेर काढायला सुरुवात केली होती आणि भाऊच्या विरुद्ध अनेकांची मतं कलुषित झाली होती आणि भाऊ हा अनेकांना नकोसा होता. सो कदाचित हेही एक कारण असू शकतं की बाबा ऐन वेळेला भाऊंना ती मदत पोहोचू नये किंवा तो जो आधीचा राग आहे ह्याने आपले अकाउंट बाहेर काढायला सुरुवात केली तर ह्याला आपण शक्यतो मदत करायला नको अशा पद्धतीने, कारण सगळे राघोबाला त्याला फॉर होते. रघुनाथराव हा माणूस कितीही बाजीरावांचा मुलगा असला तरी त्या माणसाने केलेली कामं, उत्तरेतली कामं ही कौतुक करण्याच्या लेवलची कधीही नव्हती आणि आजही नाहीत. म्हणजे अटकेपर्यंत त्यांनी धडक मारली हे ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अटक आपल्या कसं असतं की तुम्हाला एखादं स्थान घेणं हे कधीच कठीण नसतं पण ते मेंटेन करणं हे तुम्हाला जास्त महत्वाचं असतं. तुम्ही ते किती वर्ष किती काळ तुमच्याकडे ठेवून घेऊ शकता, तुमची ती तयारी किती आहे की ते होल्ड करण्याची. रघुनाथरावांनी अटकेपर्यंत धडक मारली, सावाजी शिंदे आणि तुकोजी होळकर गेले पण पुढच्या 6 ते 8 महिन्यात अब्दालीने सगळी ठाणी परत उठवून लावली आणि पंजाब म्हणजे अटकपर्यंत गेलेली मराठ्यांची सगळी हे राजपुतांना क्रॉस करून परत भोपाळ आणि इकडच्या पट्ट्यात येऊन थांबले. टेक्निकली काय झालं, रघुनाथरावांना 1 करोडचं कर्ज झालं, प्रदेश हातात होता तो प्रदेशही गेला, तिकडचं जे कोणी
अनेक जाट शीख आणि जे कोणी राजे होते त्यांच्याशी अंतर्गत कलाकृती वाढल्या. या सगळ्यामध्ये सरदारांना जोडून घ्यायचं काम होतं किंवा सरदारांची गुढी गुलामीने मागण्याचं काही सरदारांच्या तंत्राने काम त्याच्यामुळे बाकी हा वंश तिकडे हवा होता. सो ही अंतर्गत आपल्याकडची मराठ्यांची राजकारण आहेत. चंबळ क्रॉस करायला भाऊला तेवढा वेळ लागला, म्हणजे एक महिना चंबळने गंभीर नदी सॉरी गंभीर नदी क्रॉस करायला भाऊला एक महिना लागला. गंभीर क्रॉस करून वर गेल्यानंतर काही गोष्टी भाऊच्या अर्थात चुकल्या की त्या कुरुक्षेत्रावरती जाऊन जे काही धार्मिक कार्य वगैरे केली गेली ती कार्य केली नसती तरी चाललं असतं, केली असती त्यांनी फरक काही पडत नाही तेच सांगायचं पडतं. पण दिवस वाढले आणि दिवस वाढल्यामुळे तो जो काही अन्नधान्य साठा असतो तो अचानक बंद झाला आणि सायमल्टेनियसली त्याचा परिणाम इथे असा झाला की गोविंदपंत मुंडेलावर ही जी लोक अंतर्वेदीतून भाऊसाहेबांना जी मदत मिळणार होती ते गोविंदपंत अचानक मारले गेले त्या आताईखानाच्या सगळ्या प्रकरणामध्ये. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर भाऊंना येणारी रसद जे डिसेंबर पर्यंत सुबत्ता होती नोव्हेंबर पर्यंत ती अचानक बंद होते आणि अचानक जो काही दुष्काळ तो पडायला लागतो. इथून उत्तरेतून दक्षिणेत पत्र यायला एक महिना जातो आणि त्या पत्राची वाट बघून ते पत्र यायच्या आधीच ज्ञानासाहेब ऑलरेडी 40,000 ते 20,000 पोच घेऊन उत्तरेकडे जायला निघालेले असतात. आता हा जो मधला पट्टा ना हे केवळ दुर्दैव आहे, ह्याच्या पलीकडे काही नाहीये. कारण जर ती गोविंदपंताकडनं मदत व्यवस्थित आली असती किंवा भाऊंची पत्र व्यवस्थित दक्षिणेत पोहोचू शकली असती तर नानासाहेबांनी ऑलरेडी जाऊन तिथे ते सगळं केलं असतं. कारण पुढे जाऊन नानासाहेब फौज घेऊन उत्तरेत गेले या पानिपतच्या प्रकरणात शेवट फेब्रुवारीमध्ये त्यावेळेला अफगाणी नानासाहेबांचा मुकाबला करण्याकरता किंवा त्यांना तोंड देण्याकरता उत्तरेत थांबलाच नाही, तो ऑलरेडी इकडून निघून गेला होता. आणि त्याची आपल्याकडे कागदपत्राचा उल्लेख सरळ आहे की पेशव्यांच्या नवीन ताज्या फौजेशी मुकाबला करणं इतकं अफगाणी सामर्थ्य नव्हतं. नानासाहेबांची जी पत्र आहेत की आम्ही ताजी फौज घेऊन तुमच्या मदती करता येतो, तुम्ही तिथेच थांबा आणि जे काही आहे ते व्यवस्थित करा. तो टेक्निकली जर बघायला गेलं तर टेक्निकली याच्यात चुका काही नाहीये. मराठ्यांचे अंतर्गत शत्रू मराठ्यांनी दुखवलेले राजपूत जाट ही लोक असतील आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा जो काही एक इन्फ्लुएन्सिव्ह ऍस्पेक्ट जो दिसतो तो म्हणजे धर्मयुद्धाचा. धर्मयुद्ध म्हणजे महाभारताचं जे धर्मयुद्ध असतं त्या अर्थाने धर्मयुद्ध नाही तर जिहाद या अर्थाने मी म्हणतोय. की जो शहावली उल्ला देलवी नावाचा जो मौलवी होता अफजलीच्या त्याने उत्तरेत म्हणजे उत्तर प्रांतात सगळीकडे त्याने जिहादचा पुकारा केला आणि जो शुजा उद्धवला अयोध्येचा नवाब ज्याचे वडील जो दिल्लीच्या बादशहाचा पूर्वीचा वजीर होता सफदरजंग, तो सफदरजंगानेच मराठ्यांना दिल्लीच्या बादशाहच्या रक्षणाकरता बोलवलं. त्यात सफदरजंगाचा मुलगा त्याचा कर्तव्य होतं की मराठ्यांना परकीय बादशाह म्हणजे अफजालीपासून रक्षण करावं दिल्लीच्या बादशाहच्या आणि मराठ्यांना तिकडे जाऊन बसवावं. तो फक्त आणि फक्त जिहादच्या नावाखाली अफजलीला जाऊन मिळतो. हे जे काही गणित अचानक त्याचं पारड बदललं तर त्याचा सगळ्यात जास्त मोठा रोल आहे की अचानक जी कोणी तत्कालीन उत्तरेकडचे जे मुसलमानी राजे होते संस्थानिक होते जे पेशव्यांना पॉवर होते मराठा पॉवर होते ते धर्माच्या नावाखाली तिकडे जाऊन मिळतात. राजपूत अर्थात त्यांना कधी आपण खिजगणती धरूही नये अशा पद्धतीचे होते कारण त्यांनी शिवाजीमांच्या काळापासूनच मुघलांशी त्यांचं जे काही होतं ते सगळं देऊन टाकलं होतं आणि मराठे आमच्या वर येऊ नयेत म्हणून त्यांनी अफजलीला जे कोणी सवाई माधवसिंग आणि तो विजयसिंग होता त्यांनी केलं तर अफजलीला ती लोक जाऊन मिळाली. तर हिंदू राजे उत्तरेतले मुसलमान राजे हे सगळे अफजलीला जाऊन मिळतात. रिसोर्सेस अफजलीच्या ताब्यात येतात. आपली मराठ्यातली अंतर्गत जी सरदारांमधली दुही होती ती दुही तिथे कारणीभूत ठरते. या सगळ्याचा एक जो फायनल रिझल्ट येतो तो पानिपतच्या युद्धभूमीवरती आपल्याला दिसतो. आणि अगेन पानिपतचं युद्ध झालं तेही मराठ्यांनी जिंकलं असतं. दुपारी साधारणतः 2 वाजेपर्यंत आपण म्हणूया की दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होत होती आणि आपल्याकडे असे ऑफिशियल उल्लेख आहेत की अफजलीने परस्पर त्याचा कबिला आणि त्याचं जे काही खास जी मेणेबिणे आहेत ते मागच्या मागे जाऊन पळून जाण्याची तयारी केली होती. त्याने आपलं सैन्य पुढे दिलं होतं. नेमके विश्वासराव मारले गेले आणि भाऊ त्या एकदम ट्रान्समध्ये गेले आणि आता विश्वास मारला गेल्यावरती पुढे काय अशा अशा एकदम ते लढाईत त्यांनी झोकून दिलं आणि हे दोघंही दिसत नाही. हे दोघंही मारले गेले किंवा शत्रूंनी यांना कॅप्चर केलं म्हणून मराठी सैन्य फुटलं आणि पळत सुटला. जे शिवाजी महाराजांची शिकवण होती की एक नेता पडला किंवा एक मोर्चा पडला तरी थांबायचं नाही किंवा तुम्ही तिथे अडायचं नाही तर तुम्ही नवीन दुसऱ्या मोर्चा निर्माण करा. तुमच्याकडे अशी माणसं तयार हवीत की रणांगणात तुमचा एक सेनापती पडला तर दुसरा सेनापती त्या क्षणी तुमचा उभा हवा. जे सिंहगडचं प्रकरण आपल्याकडे सगळ्यात मोठं आहे म्हणजे तानाजी मानुसरे पडल्यावरती सूर्याजी मानुसरे तिकडे उभा राहतो. तो त्या पळणाऱ्या मावांना अडवतो आणि सांगतो की तुमचा बाप इकडे मरून पडल्याने तुम्ही पळता काय तर तुम्ही लढा मला मरायचंच आहे ना
पळून जाऊन लढून मरू नका, तुम्ही लढून मारा, तुमचा कमीत कमी इतिहास तुमची नोंद घेईल. तर भाऊ आणि विश्वासराव पडल्यानंतर बाकीचे मराठी फौज पळत सुटले. त्यावेळेला इतर त्या मराठी धुण्यांपैकी एकालाही वाटत नाही की आपण तिथे प्रत्यक्ष लढावं किंवा जे काही आहे ते आपण समोरासमोर त्यांच्याशी जाऊन सामना करावा. फौज निम्मी पळून जाते, त्यामुळे अर्थात दुराणी किंवा जे आपलं सैन्य होतं त्यांना ते साहजिकच पथ्यावरती पडतं आणि ते अचानक येऊन सगळा तो जो काही प्रकार झाला तो आपल्याला माहितीच आहे. पण ही जी सगळी आपण कारण बघतो त्यावेळेला या सगळ्या कारणांचा एक जो पॉइंट होतो त्या पानिपतच्या युद्धावरती येऊन थांबतो. त्याच्या पलीकडे एक विशेष कारण की ज्याच्यामुळे आपण पानिपत हरलोय असं एक विशेष कारण आपल्याला सांगता येत नाही. आणि हे बाजार मुंगे वगैरे तर नाहीच नाही, कारण 60,000 फौज ज्यावेळेला तुमची असते त्यावेळेला 60,000 फौजेचं जेवण, त्यांचा कपडा लत्ता सांभाळणं, ते कपडे धुण्यापासूनची सगळी गोष्ट असते, तुमचे डेरे तंबू राहुटं उभारणं असतं, जेवण बनवणं, भांडी घासणं असतं, या सगळ्या गोष्टी, तोफा नेणं, म्हणजे तोफा मोठमोठे तोफा असतात, तर तोफा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणं हे सैनिकांचं काम नसतं. तर ते जे बुणगे असतात ते त्या तोफा ढकलत नेतात, म्हणजे तोफांचे गाडे असतात ते ढकलावे लागतात, ते सगळं घेऊन जातात, बैल खेचतात, माणसं ढकलतात, या पद्धतीने हे सगळे बुणगे कामं करतात. आणि या बुणग्यांच्या बरोबर हा सगळा बाजारही लागतो, त्यामुळे 60,000 फौजेचं सगळं एकंदरीतच मॅनेज करण्याकरता हे बाजार बुणगे असणं गरजेचं होतं. स्त्रिया आणि ते बाकीचे भटभिक्षुक गरजेचे होते का, तर अर्थात नव्हते, पण त्याने त्याच्यामुळे ते झालं असं नाही म्हणतात. कारण मगाशी जे उदाहरण सांगितलं की चिमाजीअप्पांच्या काळापासून म्हणजे पानिपतच्या 30-35 वर्ष आधीपासून आपल्याकडनं म्हणजे बायकावर युद्धावरती केलेले आहे, कारण की युद्ध एकूणच युद्ध आपण जिंकलेली आहे, त्यामुळे तो विषय किंवा तो विचार त्यावेळेला लोकांच्या डोक्यात येऊही शकला नसता साहजिक येतो. ओव्हरऑल पानिपत असा आहे. परत मी बाजीरावाकडे येतो. पालखेडचं युद्ध किती तास चाललं? पालखेडचं प्रत्यक्ष युद्ध किती तास चाललं असं नाही सांगू शकत, कारण आपल्याकडे पहिला जो रेफरन्स आहे तो 22 फेब्रुवारीला चकमक झाल्याचा आहे आणि 25 फेब्रुवारीला निर्णायक युद्ध झालं. 25 फेब्रुवारीला निदान शरण आला. आपल्याकडे चंद्र 22वा रजब अशी ती तारीख दिलेली आहे, त्याची मी ज्या वेळेला खरेजंत्रीवरून तारीख काढतो ती 25 फेब्रुवारी 1728 येते. ती जुलियन तारीख आहे ऑब्व्हियसली, आजच्या दृष्टीने म्हणायचं तर ती ग्रेगोरियन तारीख नाहीये. ती खरं तर 25 अधिक 11 दिवस करून म्हणजे जे काही येतात ते साधारणतः 9 किंवा 10 मार्च अशी ती तारीख येईल आजच्या कॅलेंडरनुसार. पण हे 22, 23, 24, 25 असे 4 दिवस ही चकमक चालू होती. त्या चकमकीत कधी समोरासमोर युद्ध व्हायचं, कधी जाऊन लटके तोडले जायचे, अशा पद्धतीने ते सगळं चालू होतं. आणि 25 जे निर्णायक युद्ध झालं त्याच्यात ते कदाचित एक प्रहर झालं असावा किंवा 2 प्रहर झालं असावा असा अंदाज आहे. साधारणतः 5 ते 6 तासापर्यंत ते युद्ध चाललं असावा असा एक अंदाज आहे. अर्थात त्याला काही आपण प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाहीये त्याचं. रात्री युद्ध होत होतं का? मराठी रात्री हल्ली करायचे का? हो, बाजीरावांची ती खासियत आहे. म्हणजे पालखेडच्या बद्दल आपल्याला फारसं नाही माहिती, पण भोपाळच्या प्रसंगात आपल्याकडे एक मजेशीर उल्लेख आहे की दिवसभर बाजीराव काहीच करायचे नाहीत आणि दिवसभर बाजीरावांच्या फौजा अक्षरशः टाइमपास करत असत. म्हणजे हे स्वतः बाजीरावांनी लिहिलं आहे, मी माझ्या मनात सांगत नाहीये. बाजीरावांची किंवा माझ्या पण लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. दिवसभर निजामी सैन्य बाजीराव आत्ता हल्ला करेल मग हल्ला करेल करते आपले दिवसभर हे करायचे आणि रात्री ज्या वेळेला निजामी सैन्य झोपेला यायचं जेवण खाऊन ते जरासे सुस्त व्हायचे थोडेफार त्यावेळेला बाजीरावांची वाक्य इतकी मजेशीर येतील वाचताना हसायला येतं की सहज टाइमपास म्हणून ह्यांच्या फौजेतली लोक बाजीरावांचं वाक्य की सहजगत्या बाण मारतो. उगत बसलाय खाताना शेकोटी पेटवली आणि ते पेटवलेले बाण ते सहज सोडून टाकायचे. तो बाण कुठे जाऊन तिथे पडेल आपल्यालाही माहित नसतं, पण ते निजामाच्या सैन्यात कुठे जाऊन ते बाण पडतील आणि त्यांची जी काही धांदर उडायची, एखाद्याच्या त्या तंबुरावटीवरती जाऊन पडला त्याची ती तंबुरावटी पेटायची, कुठे दारुखान्यावरती पडला तो दारुखान्याचा भडका उडायचा, इतक्या रॅन्डमली चालू होतं. त्यामुळे मराठ्यांच्या आणि बाजीरावांच्या दृष्टीने ही अतिशय गंमत होती. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते खेळून घेऊ नावाचा जो एक प्रकार असतो की शत्रू आयतात आवडीत सापडलाय तर खेळून घेऊ त्याच्याशी आपल्याला आणि ज्यावेळेला मारायचं त्यावेळेला मारोच, पण आता टाइमपास करून घेऊ थोडासा, अशा पद्धतीने बाजीरावांच्या सगळं ते चालायचं. तो पालखेडच्या बाबतीत त्यांनी तेच केलं असणार ह्याची जबरदस्त. मी फक्त असं करतो, हा बोला, फक्त मी रेकॉर्डिंग थांबवणार होतो म्हणजे मग ते थांबून जाईल, आपण ऑप्शनल पुढे बोलत राहू, चर्चा चालू ठेवू. कौस्तुभ, मी फक्त तुमचे आभार मानतो की तुम्ही अगदी इतकं सुंदर व्याख्यान दिलं, त्याच्यानंतरची जी चर्चा आहे तर ती तेवढीच रोचक पण आहे आणि माहितीपूर्ण आहे. मी फक्त रेकॉर्डिंग थांबतो आणि आपण चर्चा चालू ठेवू.